सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. होपफुली तुम्ही मागच्या लेक्चर बघितलं असेल. आज आपण आपल्या फायनल लेक्चरला आलेलो आहे वेक्टर्स बद्दल. ठीक आहे, सो मला वाटतं एक 2-3 दिवसांनी आपली ऑब्व्हियसली एक्झाम आहे या टॉपिकवरती. एक शेवटचा पॉईंट आज जो राहिला होता, जसं मी काल डिस्कस केलं, तर मॅक्सिमम पार्ट झालेला आहे. एक छोटा पॉईंट राहिला होता आणि तो म्हटलं ना, जर तुम्ही बोर्ड टार्गेट करत असाल तर त्या पॉईंटचा काही फार उपयोग नाही आहे, त्याच्यावर क्वेश्चन कधी येत नाही. पण मेन्समध्ये पण क्वेश्चन तो जास्त वेळ नाही, पण ॲडव्हान्समध्ये बघायला मिळतो. ठीक आहे, सो आजचा जो पॉईंट आहे तो ॲडव्हान्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहे जास्त, ना की मेन्स. आणि बोर्डला तर अजिबात येत नाही. ठीक आहे, सो का सांगितलं तर प्रेफरेबली ज्याला जमेल त्यांनी ह्याला, ठीक आहे, म्हणतात ना, ज्याला टफ वाटला तर ठीक आहे सोडू शकतं, काही कठीण नाही आहे. पण समजणार काय, जेवढं मला ग्राउंड लेवलवरती जाऊन समजत येईल मी समजवण्याचा प्रयत्न करणार आहे आज. सो जेवढे आत्तापर्यंत पॉईंट झाले, ह्या सगळ्याचं कुठेतरी नॉलेज आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. सो थोडं तेवढं एक आपल्या डोक्यात घेणं गरजेचं आहे की बाबा रे, जे काही आपल्याला डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट आतापर्यंत झाले, त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला बघायच्या. सो तो पॉईंट आपण संपवणार आहे आणि मग काही प्रिव्हियस इयर एक्झाम्पल जे इंटरेस्टिंग वाटले गेल्या शिफ्टमध्ये, जे रिसेंट शिफ्टमध्ये आले होते, ते एक्झाम्पल्स आपण थोडेसे स्टडी करून घेणार. ठीक आहे, सो चलो लेट्स बिगिन अवर फायनल लेक्चर. ह्याच्यानंतर आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे उद्यापासून, जो 3D असणार. ठीक आहे, सो पॉईंट आहे सॉल्विंग ऑफ वेक्टर इक्वेशन्स. ठीक आहे, आता सॉल्विंग ऑफ वेक्टर इक्वेशन्स म्हणजे नक्की काय, हा पहिला पॉईंट आपण हा समजून घेऊया की नक्की काय म्हणायचं आहे. की आतापर्यंत कसं आहे की तुम्हाला इंडिव्हिज्युअल वेक्टर फाइंड करायला असा विषय नव्हता. ठीक आहे, तुम्हाला इंडिव्हिज्युअल वेक्टर फाइंड करा, एखादा वेक्टर आयसोलेट करा दिलेल्या वेक्टर्सच्या इक्वेशन्स मधून, असं कुठे बघायला नाही मिळालं. आपल्याला 2-3 वेक्टर दिले होते, पण ज्यावेळी हे 2-3 वेक्टर एकत्र एका कॉम्बिनेशनमध्ये लिहिलेले असतील आणि कोणी मला सांगितलं की ह्याला वेगळं करा, तर त्यासाठी आपण काही बघितलं नव्हतं, ते आपण बघणार आहे. ठीक आहे, सर तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं आणि फाइंड वेक्टर दिस और फाइंड वेक्टर दिस इन टर्म्स ऑफ दिस असं काही दिसलं, तर समजून जायचं तर वेक्टर इक्वेशनचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो याच्यावर थिअरी काही नाही आहे, बेसिक जनरल जेवढं शिकलो तेवढं नॉलेजची गरज आहे. याच्यावर डायरेक्टली आपण क्वेश्चन बघणार आहे, 3-4 क्वेश्चन बघूया म्हणजे तुमची फुल अँड फायनल कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, सो फर्स्ट क्वेश्चनकडे आजच्या वळूया. चला क्वेश्चन काय बघा, इफ लॅम्डा एक्स ओके एक्स प्लस ए इज इक्वल टू बी, वेअर लॅम्डा इज अ नॉन झिरो स्केलर. ठीक आहे, याची काय, हे असेल तरी ठीक, नसेल तरी ठीक होतं. देन फाइंड एक्स इन टर्म्स ऑफ ए बी, ओके ए अँड बी अँड लॅम्डा असं म्हणेल. पण आपल्याला मॅक्सिमम जरा इथे वाचल्यानंतर काय, की आपल्याला एक इक्वेशन दिले ज्यामध्ये आपल्याला एक्स वेक्टर दिसतोय, ए वेक्टर आहे, बी वेक्टर आहे, लॅम्डा आहे, एक स्केलर आहे, नॉन झिरो स्केलर दिलेला आहे. देन फाइंड एक्स इन टर्म्स ऑफ ए बी अँड लॅम्डा असं दिलेलं आहे, वेक्टर ए, वेक्टर बी अँड स्केलर लॅम्डा. याच्यावरून कळलं पाहिजे की हा वेक्टर इक्वेशनचा पार्ट आहे. ठीक आहे, आता सुरुवात कुठून करायची किंवा ह्याचा अप्रोच काय आहे नक्की, तर ह्याला असं फिक्स काही नाही आहे. पण एक कॉमन अप्रोच सांगतो की आपल्याला डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट दोन्हीही कुठे ना कुठे एकत्र वापरून ह्या क्वेश्चनला सोडवायला लागतं. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात ठेवा की डॉट अँड क्रॉस प्रोडक्ट कंबाईन टुगेदर विल हेल्प टू सॉल्व दिस इक्वेशन. आता करायचं काय ते बघूया. ऑब्व्हियसली जे इक्वेशन दिले ना तिथून सुरुवात करा. मला हे इक्वेशन दिलेलं आहे, आता तुम्ही इथे बघू शकता की एक्स मला पाहिजे फाइंड एक्स वेक्टर. ठीक आहे, पण एक्स वेक्टर ना इथे कुठेतरी अडकले. आता अडकले म्हणजे काय, तो जाम आहे, ट्राफिक जाम मध्ये अडकून राहिलेला आहे. की या लॅम्बडा सोबत आहे नो प्रॉब्लेम, तो स्केलर आहे, तो मी डायरेक्टली फिरवून दुसरीकडे पाठवू शकतो. बरोबर आहे, जर डिव्हिजन आहे तर मी त्याला खाली डिवाइड तिकडे करू शकतो. बरोबर आहे, सो त्याचा मला प्रॉब्लेम नाही आहे, मला प्रॉब्लेम ह्याचा आहे, हा एका वेक्टर सोबत ऍडिशन मध्ये आलेला आहे. सो ह्याला आयसोलेट करणे इम्पॉर्टंट आहे. आय नीड टू ब्रेक डाऊन दिस थिंग, दॅट इज मच मच इम्पॉर्टंट. सो ही गोष्ट लक्षात घ्या की नक्की प्रॉब्लेमचा अप्रोच आपण ठेवायचा कसा आहे, की बाबा सोडवायचं म्हणजे काय, तर बाबा ह्या एक्सला आयसोलेट करायचं, ह्याला वेगळं करायचंय आणि आपल्याला फायनल आन्सर इन टर्म्स ऑफ एक्स आपल्याला काही ना काहीतरी लिहायचं. ठीक आहे, सो ओके इथे प्लस नाही क्रॉस असलं पाहिजे. ओके दे शुड बी क्रॉस, प्लसला तर इक्वेशन सुटणारच नाही, कधी क्रॉस आहे. ओके आता जसं सांगितलं की एक्सला आयसोलेट करायचंय, चला सुरुवात करूया. आता करायचं काय, आता असं जर करू शकत ना की चला हे इकडे घेऊन कुठेतरी टाकलं किंवा हा एक ए इकडे घेऊन गेलो. वेक्टर मल्टिप्लिकेशन बघितलं, डिव्हिजन कुठे बघितलं की आतापर्यंत नाहीच बघितलं आणि बघायला पण मिळणार नाही, कारण की तो डिव्हिजन वगैरे असं काही पार्टच नाही आहे मुळात म्हणजे. ठीक आहे, सो तुम्हाला जे बघायला मिळणार आहे ते मल्टिप्लिकेशन, डॉट प्रोडक्ट बघितला, क्रॉस प्रोडक्ट बघितला, असं डॉट डिव्हिजन किंवा क्रॉस डिव्हिजन असं काही बघितलं नाही, कारण वेक्टर्सला आपण डिव्हाइड नाही करू शकत. ही गोष्ट आपण समजून घ्यायला हरकत नाही आहे. सो असं इकडून इकडे फिरवायचं नाही लगेच, नाहीतर काय आपल्याला सवय असते की चला एक्स सोबत वेगळा करायचा ना, एक्सला तर सरासर इकडे घालून टाकूया, झाला एक्स आयसोलेट,
हा एक्स एक्स कॉमन घ्या, लॅम्डा प्लस वन, तो पण तिकडे ढकलून द्या, एक्स इज आयसोलेटेड, सो दिस वे इट विल नॉट वर्क. ठीक आहे, सो आपल्याला पहिली गोष्ट काय करायची आहे की आता याला क्रॉस प्रोडक्ट लावून उपयोग होईल का की डॉट प्रोडक्ट लावून उपयोग होईल, तर दोन्हीची गरज मला इथे लागणार आहे. पहिला मी काय करतो, डॉट प्रोडक्ट विथ ए, ओके, डॉट प्रोडक्ट ए चा मी डॉट प्रोडक्ट घेतो. सो हे लिहिलं, ओके, हे नाव ते. आता इथे काय होणार आहे की असं काय तर लिहिल्यामुळे ना हे ब्रेकडाऊन होणार आहे. ठीक आहे, हे ब्रेकडाऊन होणार आहे आणि ही टर्म कुठेतरी निघून जाणार आहे. बघा काय होणार आहे, मी ह्याला पूर्णपणे घालवूनच टाकलं, मला बेटर आहे ना, इट इज बेटर फॉर मी की हे मी जर घालवून टाकलं तर मला अजून सोपं झालं. आता हे म्हणजे काय, समथिंग क्रॉस समथिंग डॉट समथिंग, म्हणजे हा एसटीपी झाला. एसटीपी झाला म्हणजे काय, ह्याचा फॉर्मॅट कसा झाला, हा असा झाला, बरोबर आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय इव्हेंच्युअली असणार आहे, झिरो. सो दिस टर्म इज एलिमिनेटेड, दिस इज वन गुड थिंग फॉर मी. ठीक आहे, सो हे काय येणार आहे, ओके, इज इक्वल टू बी डॉट ए. ठीक आहे, आता हे मिळाल्यानंतर, ओके, नाव दिस इज स्केलर, सो लॅम्बडा तुम्ही इकडे एकट्याला ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. हे एक इक्वेशन आपण म्हणूया, याला आपण इक्वेशन काही म्हणू शकतो, स्टार म्हणा, पॉईंट म्हणा, टू म्हणा, काही म्हणा. सो हे एक मला मिळालं, पण ह्याचा मला कुठेतरी उपयोग करायचा आहे पुढे. सो मी सध्या काय करतो की एक्स डॉट ए मला पुढे ना हा कुठेतरी लागणार आहे. ओके, आता तो मी डायरेक्टली इथे लिहितोय, म्हणजे काय, आय नो दॅट आय एम गोइंग टू नीड दिस, पण तुम्हाला नसेल माहिती, तुम्ही इथपर्यंत येऊन थांबलात तरी ओकेच आहे, मला हे नंतर करता येईल ना जुगाड, बरोबर आहे. सो हे झालं, आता मी काय करू शकतो की आता डॉट प्रोडक्ट ने एवढ्या गोष्टी झाल्या, आता क्रॉस प्रोडक्ट करून बघूया ना आपण. सो क्रॉस प्रोडक्टला आपण घ्यायला, लॅम्डा एक्स क्रॉस एक्स, सॉरी क्रॉस ए, ठीक आहे, क्रॉस ए, आता इथे मी लिहितो असं वरती, ओके, जस्ट क्रॉस विथ ए. ठीक आहे, जसं इथे मी डॉट विथ लिहिलं होतं तसंच मी काय करतोय, क्रॉस विथ ए लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा दोन्ही गोष्टी आपण एकत्र वापरण्याचा ते प्रयत्न करतोय. पुन्हा हे प्लस आहे, ओके, इज इक्वल टू बी क्रॉस ए. आता इथे लक्षात घ्या, इथे येऊन पुन्हा म्हणू नका सर हे झिरो होईल. ठीक आहे, ते एसटीपी होतं आणि ऑब्व्हियसली डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं, दोन रोज इथले आयडेंटिकल होणार आहेत म्हणून आपण ते झिरो लिहिले, इथे तसं होत नाही. ठीक आहे, हे काय झालं, स्केलर वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट झालं, जसं आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, याला ब्रेकडाऊन करू शकतो. ठीक आहे, सो इथे पुन्हा मी आहे ते लिहून घेतलं. ठीक आहे, आता इथे ब्रेकडाऊन करूया. आता एक्स आणि ए, तुम्हाला कालच मी सांगितलं की पहिल्या ब्रॅकेटला जर असेल तर हा पहिला येणार आहे मायनस सम ब्रॅकेट आणि मग हा तुमचा एक्स येणार आणि इथे एक ब्रॅकेट. सो ए आला तर आता काय येणार आहे, एक्स आणि ए पुन्हा, कारण काय मला पर्यायच नाही, ए क्रॉस मध्येच आहे. त्यानंतर इथे मी लिहिणार, आता इथे बघा एक्स आला म्हणजे काय आला, ए डॉट ए आला. ठीक आहे, येऊ दे, काही हरकत नाहीये, लक्षात घ्या. आता तुम्ही असं कन्फ्यूज होऊ नका सर, ए एक आहे तो ए स्क्वेअर होऊन जाईल, जे येतंय फॉर्म्युला वाईज ते लिहित जायचं, जास्त विचार नाही करायचं. तुम्ही जर स्टेप बरोबर लिहित आहे तर आन्सर 100% येणार. ठीक आहे, परिणामाची चिंता न करता थोडस पुढे जाणं फायदेशीर. आता हे इक्वेशन एक चांगलं इक्वेशन आहे, का सांगतो, कारण इथे बघा मला एक्स डॉट ए पाहिजे होतं, इथे मिळवला मी, बरोबर आहे. आय वॉज नोईंग दॅट आय एम गोइंग टू गेट सच टर्म हिअर, कारण की मी जेव्हा इथे डॉट प्रोडक्टचा विचार केला त्यावेळी मी क्रॉस प्रोडक्टचा विचार पण केला होता, आणि जर मी क्रॉस प्रोडक्ट इथे करतोय तर मला एक्स डॉट ए भेटणार होतं. सो मी आधीच ते काढून घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, सो उद्या असं होऊ शकतं की वेन यू आर सॉल्व्हिंग सच काइंड ऑफ क्वेश्चन्स, असं होऊ शकतं की तुम्ही क्रॉसनी सुरुवात केली, होऊ शकतं, नो प्रॉब्लेम, पण इथे आल्यानंतर थोडंसं कळेल ना की भाई अरे डॉट पण आहे, म्हणजे डॉटची गरज लागेल. सो तुम्ही हे करा, गो विथ डॉट प्रोडक्ट, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, सो आता एक्स क्रॉस ए पण आहे माझ्याकडे, इथे एक्स डॉट ए पण आहे. ठीक आहे, इथे ह्याचा काय प्रॉब्लेम नाही, हा ए स्क्वेअर होऊन जाईल, हे आहे तसं राहिलं तरी चालेल. आता इथे विषय काय होणार आहे, आता थोडासा विचार करा की मी जर इथे सबस्टिट्यूशन केलं एक्स क्रॉस ए ला, तर एक्स क्रॉस ए ला मी काय सबस्टिट्यूट करू शकतो, तर माझ्या ओरिजिनल इक्वेशन वरून मी काय करू शकतो, हा इकडे घेऊन जाऊ शकतो मायनस, बरोबर आहे ना, हा इकडे घेऊन जाऊ शकतो, कारण स्केलर मी मल्टिप्लाइड आहे, समथिंग स्केलर आहे. सो आय कॅन टेक दिस हियर, म्हणजे हेच राहिलं, म्हणजे याच्याऐवजी मी काय घेऊ शकतो, लॅम्बडा इन टू वेक्टर बी मायनस लॅम्बडा ए लॅम्बडा एक्स. ओके, लॅम्बडा एक्स, बरोबर आहे, बघा हे मी हे इकडे घेऊन आलो, ओके, मायनस के. ठीक आहे, सो दिस इज माय फर्स्ट थिंग, मला एक सबस्टिट्यूशन भेटलं. आता का भेटलंय, काय उपयोग आहे त्याचा, ते पण सगळं कळेल हळूहळू. आता ह्याला सबस्टिट्यूट करूया, कारण एवढ्या मेहनतीने फाइंड केले तर वापरायला तर पाहिजे. सो मी काय केलं, प्लस आहे प्लस, आता इथे काय केलं, बी, ओके, बी डॉट ए अपॉन इथे काय होणार आहे लॅम्बडा,
ओके आणि हा जो आहे हा तसाच ठेवूया, याला तसाच ठेवूया, मायनस हा काय होईल ए स्क्वेअर एक्स, ठीक आहे, इज इक्वल टू बी क्रॉस ए. आता इथे बघताना तुम्हाला थोडंसं इक्वेशन मोठं वाटेल, ह्याचे आन्सर्स युजली असेच मोठे येतात, म्हणूनच मी म्हटलं की हे क्वेश्चन शक्य तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये बघायला मिळतात ना की मेन्स मध्ये, कारण ह्याचा ऑप्शन असा आहे ना, तुम्हाला असं बघायला भेटणार ऑप्शन काय दिलं. आता इव्हन इन दिस क्वेश्चन ऑल्सो स्ट्रेट अवे दे हॅव मेन्शन द प्रॉब्लेम ओनली, देर इज नो ऑप्शन गिव्हन, कारण ह्याचा ऑप्शन येणार आहे, भरपूर मोठा ऑप्शन येणार आहे, ठीक आहे. सो इथपर्यंत आलं, आता काय करू शकता तुम्ही, एक एक गोष्टी मल्टिप्लाय करायला सुरुवात करा, जेणेकरून कुठे ना कुठे मला काहीतरी कॉमन काढायला मिळेल, ठीक आहे. मला एक्स आयसोलेट करायचं एवढंच माझ्या डोक्यात ठेवायचं. इफ यू आर थिंकिंग दिस इज अ कॉम्प्लिकेटेड क्वांटिटी, कीप इट ऍज इट इज, ठीक आहे, कीप इट ऍज इट इज, काही अजिबात त्याला हात लावू नका, कारण इथे एक्सच नाहीये ना, सो आय कॅन ट्रीट इट एज वन डिफरंट क्वांटिटी, मला ह्याच्यात काय गडबड करायची गरज नाही, कारण एक्स नाहीये, एक्स इथे आहे, एक्स इथे, इथे पण टेन्शन नाही मला. सो लेट अस मल्टिप्लाय दिस थिंग, सो हे असं काहीतरी बघायला मिळेल, ओके, प्लस ही क्वांटिटी आहे दिस अपॉन लॅम्बडा ए आणि हा मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. आपण एक थोडं इथे काय करूया, रिअरेंज आधीच करून घेऊया, कारण मला ते थोडं सोपं पडणार आहे. हा आणि हा एक्स मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून काय होईल की मला बरं पडणार आहे. मी काय केलं, मायनस लॅम्बडा एक्स स्क्वेअर, ठीक आहे, सॉरी लॅम्बडा स्क्वेअर एक्स, ओके, लॅम्बडा स्क्वेअर एक्स आणि हा ए स्क्वेअर एक्स हा एकत्र आणला, हा प्लस लॅम्बडा बी मी इथं लिहितो, कारण त्याचा मला तसाही काही प्रॉब्लेम नाही आहे. आता ही आहे ती क्वांटिटी, पुन्हा मी म्हटलं याला त्रास देऊ नका, नाही तर तो तुम्हाला त्रास देणार, लक्षात आहे, ठीक आहे. सो हा बी क्रॉस आहे तसाच राहिला. आता बघा, ह्याचा ह्याचा आणि ह्याचा मला काही त्रास नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये एक्सच नाही आहे, एक्स आहे कुठे, इथे मी एक्सला कॉमन घेतो, सो एक्स मी कॉमन घेतला, ठीक आहे. आता इथे मायनस लॅम्बडा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, काय हरकत नाही आहे, तसाच ठेवून द्या, ह्याला पण अजिबात त्रास देऊ नका, मला एक्स आयसोलेट करून भेटलेला आहे, त्याच्यामुळे अजिबात इथे कुठेही आता गडबड करण्याचा प्रयत्न करायचा नाही आपल्याला, ओके. सो इकडे घेऊन गेलो, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे की आहे तशा क्वांटिटीज राहिल्या, ओके, नथिंग विल चेंज इन दिस केस, ओके. आता मी बघू शकतो की आयदर आय कॅन ब्रिंग दिस थिंग ओव्हर हियर अँड टेक दिस थिंग ओव्हर हियर, किंवा हे सगळं तिकडे शिफ्ट करा आणि हे निगेटिव्हच आहे, सो यू शिफ्ट एनी वे यू विल गेट युअर आन्सर फॉर शुअर, ठीक आहे. आता मी काय करू शकतो, बेस्ट वे काय की ह्यालाच मी तिकडे आरएचएसला घेऊन जातो, कारण की हे निगेटिव्ह आहे, सो तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल आणि हा बी मायनस आहे या साईडला मी घेऊन येऊ शकतो. सो लिहिताना तुमचा आन्सर असं दिसणार आहे कुठेतरी, लॅमडा बी प्लस, ओके, बी इथे काय आहे डॉट ना, बी डॉट ए इंटू ए अपॉन लॅमडा, हे झालं माझं एक, हा इकडे घेऊन आलो मी, म्हणून मायनस दिस थिंग आणि हा तिकडे घेऊन जातो, जेणेकरून काय होईल हा पॉझिटिव्ह आहे, लॅमडा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता एवढं झाल्यानंतर झाला विषय, ह्याच्यात काय राहिलंच नाही. आता मला इथे कळतंय की हा पार्ट मी इकडे घेऊन आलो तर मला एक्स इथं आयसोलेट करून भेटणार, ठीक आहे. सो थोडंसं लेंदी वाटेल, थोडंसं हे अजब पण वाटेल की अरे करतोय की आपण नक्की डॉट प्रोडक्ट घेतलं कुठे, क्रॉस प्रोडक्ट घेतलं कुठे, सबस्टिट्यूशन चाललंय होणार, थोडंसं वाटेल सुरुवातीचे प्रॉब्लेम. म्हणूनच म्हटलं मी की बोर्डला अजिबात नाही आहे, त्यामुळे जे लोक बोर्ड टार्गेट करतात किंवा आम्हाला बोर्डला हे येईल का, तर येणार नाही 100%. मेन्सला ह्याच्यावरती काय बेसवर येईल क्वेश्चन सांगता येत नाही, पण एवढं तर असं लेंदी किंवा अशा टाईपमध्ये येणार नाही, हे ऑप्शन ऑब्व्हियसली कुठेतरी तुम्हाला दिसणार नाही आहे, ठीक आहे. सो हे जे पार्ट आहे ते हे ऍडव्हान्ससाठी ठीक आहे, सो यू कॅन प्रॅक्टिस दिस फॉर ऍडव्हान्स, बाकी ज्याने सोडलं तरी टेन्शन नाही आहे. पण माझं म्हणणं कोणीही सोडू नका, काही कठीण नाही आहे, कुठे डॉट प्रोडक्ट घेतला कुठे क्रॉस प्रोडक्ट घेतला ह्याच्या आपल्याकडे काय करतोय काही वेगळं केलेलं नाही, बरोबर आहे. सो सबस्टिट्यूशन काय करतोय आणि माझं वे ऑफ थिंकिंग की मला आयसोलेट करायचं आहे कोणाला ना कोणाला तरी, हे भरपूर महत्वाचं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. सो तेवढा एक फक्त पार्ट लक्ष द्यायचं, बाकी काही याच्यामध्ये हरकत नाही आहे, ठीक आहे. सो दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन, अजून क्वेश्चन बघणार आहे आपण, चला बघून घेऊया. कठीण अजिबात नाही आहे, सोडा आरामात तुम्ही डील करू शकता. पण कसं आहे, कुठे ऍप्लिकेशन होतं याचं हे सुद्धा मला कळणं गरजेचं आहे, नाहीतर काय होणार की अरे सर हे अप्लाय उठवतो एक्झॅक्टली, तर ऍडव्हान्सच्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला याला युज करायचं आहे, बाकी ठिकाणी नाहीतर. युजुअली मुलांना ज्यावेळी आम्ही शिकवतो त्यावेळी असं होतं की अरे हा कन्सेप्ट थोडासा डिफरंट आहे, डिफिकल्ट आहे, डिफरंट पेक्षा थोडासा इतर गोष्टींपेक्षा डिफिकल्ट आहे, तर हा युजफुल आहे का, तर 100%, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ एक्स क्रॉस वाय, एक्स क्रॉस वाय, ठीक आहे, इज इक्वल टू बी, ओके, एक इक्वेशन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए, ओके, सेकंड इक्वेशन, थर्ड इक्वेशन काय दिलं, एक्स डॉट ए इज इक्वल टू वन, देन फाइंड
एक्स एंड वाय इन टर्म्स ऑफ ए, ठीक है। तो ये सारे वेक्टर, दे आर ऑल वेक्टर्स, ठीक है। सो क्वेश्चन मध्ये एवढंच आपल्याला दिलेलं आहे, एक्स क्रॉस ए इज इक्वल टू बी, एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए आणि एक्स डॉट ए इज इक्वल टू वन, ठीक आहे। तीन इक्वेशन दिलेत आणि मला दोन आता इथे इक्वेशन फाइंड करायचे आहे। मगाच्या ठिकाणी मला काय विचारलेलं, फक्त एक्स आयसोलेट करायचं होतं, कारण की त्यांनी राईट इक्वेशन ऑफ एक्स विचारलं इन टर्म्स ऑफ ए बी एन लॅम्बडा, सो ते मी लिहून दाखवलं, ठीक आहे। इथे मला एक्स आणि वाय दोन वेगळे पाहिजे, ठीक आहे। सो जस्ट वी विल नेम दिस इक्वेशन्स वन टू अँड थ्री, ठीक आहे। आता मला करायचं काय एक्झॅक्टली, मी इथे काय करणार आहे हे मला फार महत्वाचं आहे। इन टर्म्स ऑफ ए पाहिजे म्हटल्यानंतर मी कुठेतरी इथे बाबा ए नी डॉट किंवा क्रॉस प्रोडक्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहे। ही जी गोष्ट दिली ही कुठेतरी मला यूज होणार आहे। आता सुरुवात करू कुठून हा प्रश्न आहे। अरे बघा, ह्याला डॉट घेऊ की ह्याला डॉट घेऊ, ह्याला क्रॉस घेऊ की ह्याला क्रॉस घेऊ, कुठून सुरुवात करायची? तर थोडासा विचार करा, ह्याच्यामध्ये थोडासा विचार करा की जर मी इथे डॉट घेतला तर माझा फायदा आहे का, असं माझं म्हणणं आहे। यू थिंक इन दिस वे की बाबा डॉट घेतल्यानंतर मला फायदा आहे का, की इथे डॉट घेऊ म्हणजे मला फायदा आहे? तुम्ही स्वतः विचार करा, लक्षात आहे, विचार केल्याशिवाय तर ऑब्व्हियसली तुम्हाला कळणार नाही, अँड ट्रायल एररनी कुठे ना कुठे तुम्हाला थोडंसं जावंच लागणार आहे। मग तुम्ही इथे विचारणार आहे क्रॉस करू की डॉट करू, तर आता बघा मी काय करतो, चलो पहिला क्रॉसच करून घेतो, बघूया आपण कुठे पोचतो यामध्ये हे आपण बघूया। पुन्हा तेच आलं, युअर वाय विल बी हिअर समथिंग मायनस, इथे एक्स आला, ठीक आहे। सो हिअर वाय हिअर, देन एक्स डॉट ए आलो, एक्स डॉट ए माझ्याकडे आहे अवेलेबल, ओके। आणि हे काय आलं बाबा, इथे एक्स आहे म्हटलं वाय, ओके वाय डॉट ए, ओके इज इक्वल टू बी क्रॉस ए। आता इथे आल्यानंतर ना थोडस एक मला इथे क्लिक झालं पाहिजे की अरे ही गोष्ट मला गिवन आहे, वन आहे, ठीक आहे। सो मी ते टाकून घेतो, सो वन टाकलं। आता हे जे लिहिलं ना वाय डॉट ए, हे माझ्याकडे नाही आहे, सो इफ आय एम एबल टू फाईंड दिस थिंग इट विल बी मोर युजफुल फॉर मी, ठीक आहे। सो वाय डॉट ए मिळणार कुठून? हा मला देऊ शकत नाही, हा मला देऊ शकत नाही, बट इफ आय टेक डॉट प्रोडक्ट विथ इक्वेशन नंबर टू, मला वाय डॉट ए बघायला मिळेल कुठे, बरोबर आहे। सो मी काय करतो की इथे मी काय करतो, सेकंड पार्ट जो आहे तो डॉट विथ, ओके विथ सेकंड इक्वेशन, ठीक आहे। इथे मी क्रॉस विथ फर्स्ट इक्वेशन गेला, डॉट विथ सेकंड इक्वेशन करतो, काय होणार आहे, एक्स ए बरोबर आहे प्लस वाय ए इज इक्वल टू ए स्क्वेअर, बरोबर। आता मला भेटला y डॉट ए इज इक्वल टू ए स्क्वेअर, आता काय हा इकडे जाणार ऑब्व्हियसली, ठीक आहे। सो हा इकडे गेल्यानंतर मला ह्याची पण व्हॅल्यू माहिती आहे, x डॉट ए काय आहे, वन आहे, म्हणजे हा इथे जाऊन वन होणार आहे, ठीक आहे, कळलं ना। हा x डॉट ए वन आहे, सो तो मी तिकडे शिफ्ट केला, एक स्टेप मधील खाल्लेली आहे, फक्त एवढं समजून घ्या, ठीक आहे। नाव आय हॅव गॉट दिस थिंग, आय हॅव गॉट दिस थिंग, लेट अस सबस्टिट्यूट दिस ओव्हर हिअर, बरोबर आहे। सो काय झालं, वाय मायनस इथे काय झालं, ए स्क्वेअर मायनस वन एक्स इज इक्वल टू बी क्रॉस, ठीक आहे। आता इथे आल्यानंतर सुद्धा की मी इथे एक्स आयसोलेट केला आहे का, किंवा मला इथे इथून पुढे काय जमणार आहे, त्याचा थोडासा विचार करायला हरकत नाही। आता ह्या इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय मला दोन्ही गोष्टी बघायला मिळतात, मग मी ते काय कॅन्सल करू शकतो किंवा एक गोष्ट मी इथून रिमूव्ह कशी करू शकतो याचा थोडासा विचार करा। आता बघा की इक्वेशन नंबर टू जो आहे, ठीक आहे, त्यामध्ये एक्स प्लस वाय आहे। जर जर फॉर एक्झाम्पल हा वन टू थ्री झाला, ठीक आहे, याला आपण फोर म्हणूया आणि याला आपण आता फाय म्हणूया, ठीक आहे। आता मी जर असं केलं, विचार करा, आता इथून मला एक्स किंवा वाय काहीतरी घालवावं लागणार आहे, म्हणजेच मी काहीतरी असा नॉर्मली विचार करतो की अरे आपण युजली ज्यावेळी दोन इक्वेशन आपल्याला किंवा एखाद्या इक्वेशन मधून एक व्हेरिएबल बाहेर काढायचा होता, त्यावेळी आपण नॉर्मली करायचो काय, तर आपण त्याला सबस्ट्रॅक्ट किंवा ऍड करायचो कुठल्या तरी दुसऱ्या इक्वेशन सोबत, जेणेकरून एक्स वाय निघून जाईल, हे आपण नॉर्मली या गोष्टी करत होतो। आजच्या नाही आहे, या जेव्हापासून आपण मॅथ्स शिकतोय प्रॉपर जेव्हापासून त्यापासून ह्या गोष्टी करतो, मी तेच अप्लाय करतो ना। मी काय करतो, इथे इक्वेशन नंबर टू मायनस फाय करण्याचा प्रयत्न करतो। आता का ते पण सांगतो, इथे मायनस केल्यानंतर हा मायनस वाय येईल, हा प्लस वाय आहे, म्हणजे वाय निघून जाईल, एक्सच्या टर्म्स मध्ये सगळ्या गोष्टी राहतील, ठीक आहे। सो आपण ते सुद्धा इथे करायला सुरुवात करूया, ओके, जास्तीत जास्त पार्ट मिळावं म्हणून। आता मी बघा काय केलं, मी म्हटलं दिस मायनस ना, सो इथे मी लिहिलं एक्स प्लस वाय, ओके एक्स प्लस वाय मायनस, आता हा ए तसाच ठेवतो कारण त्याला इकडे मायनस करून घेईन मी, ओके मायनस हे इक्वेशन मायनस वाय, ओके आता हा झाला प्लस ए स्क्वेअर मायनस वन एक्स बार इज इक्वल टू ए, हा ए मायनस बी क्रॉस ए, ठीक आहे। आता हे मिळाल्यानंतर मला एक गोष्ट दिसते, अरे हे तर निघून जात आहे बिंदास, ठीक आहे, सो ते घालवून टाका, राहिलं काय एक्स बार प्लस, आता हा ए स्क्वेअर एक्स एकत्र आणा, हा मायनस एक्स एकत्र आणा,
हा आहे तो राहू द्या तसाच, बी क्रॉस आहे, त्याला शक्यतो हात न लावला तर बेटर राहील. कसं आहे, याला शक्यतो हात न लावलेला बेटर राहील, त्याला तसंच ठेवला तरी प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सो हे झाल्यानंतर मी काय करू शकतो की आता इथे मला दिसतंय की दिस अँड दिस विल ऑल्सो कॅन्सल आउट. सो काय झालं, ए स्क्वेअर एक्स इज इक्वल टू ए मायनस बी क्रॉस ए. बरोबर बरोबर आहे की नाही बघा, हे एवढं इथपर्यंत सॉल्व्ह केलेलं. आता मला वाटतं तुम्हाला आन्सर तुमचं भेटलं असेल, 100% भेटलं असेल. तुम्ही काय करणार, याला इकडे घेऊन जाणार, विषय संपला, याच्या वेळेला काय करण्याचंच नाहीये. सो एक्स बार विल बी इक्वल टू ए मायनस बी क्रॉस ए अपॉन ए स्क्वेअर. ठीक आहे, सो मला एक्स भेटला, मला वाय पाहिजे. ह्याच इक्वेशन मध्ये सिम्प्लिफाय करून घेऊया आपण. एक्स प्लस वाय इज इक्वल टू जर ए म्हणतोय, मी लिहितो वाय इज इक्वल टू ए मायनस एक्स. सो हा तसाच राहू द्या, मायनस एक्स म्हटल्यानंतर हे आहे ते लिहून काढूया. सो मला वाटतं इनफ आहे, हे गोष्ट समजायला की नक्की आपण करण्याचा इथे काय प्रयत्न करतोय. सो एक्सचं इंडिपेंडेंट इक्वेशन, वायचं इंडिपेंडेंट इक्वेशन. आता ऑब्विसली अगेन देर इज नो ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन, डायरेक्टली क्वेश्चन दिलेला आहे तिथे आणि आपल्याला सोडवायचं, त्याला काय ऑप्शन वगैरे काय विचारलेलं नाही. ओके, सो इथपर्यंत जरी कळलं तरी भरपूर आहे. बघा आता इथे सुद्धा काय होतं, मला डॉट आणि क्रॉसच वापरायचं होतं पण कुठे वापरू इथून प्रश्न होता. सो मी काय केलं, थोडासा विचार केला की अरे ह्याचा मला कुठेतरी सबस्टिट्यूशनला फायदा होईल, हे बघूया. ह्याला डॉट किंवा क्रॉस करूया, डॉट घेतला असता तर काय झालं असतं, एसटीपी झाला असता, एक्स वाय ए, त्याचा काय फायदा झाला असता, नसता झाला. इथे कुठेतरी बी डॉट ए झालं असतं, मे बी होईल. तुम्ही ट्राय करू शकता की तसं केलं असतं तर काय झालं असतं, आपण विचार करायला हरकत नाही. सो तुम्ही ट्राय करू शकता, ते महत्वाचं, यू कॅन ट्राय, देर इज नो प्रॉब्लेम इन ट्राईंग. ज्यावेळी बबल एरर मेथड ट्राय कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की काय करायचं होतं आणि काय नाही करायचं होतं. ठीक आहे, सो दिस विल बी युअर फायनल आन्सर, एक्स इज इक्वल टू ए मायनस बी क्रॉस ए अपॉन ए स्क्वेअर. आता याला मॉड लावलं तरी चालेल, ओके, मॉड्युलस लावलं तरी चालेल, मॅग्निट्यूड. आणि वाय इज इक्वल टू दिस थिंग. सो एक्स आणि वाय मध्ये आपल्याला दोन वेगवेगळे वेक्टर पाहिजे होते जे आपण फाइंड केले. सो होपफुली आता क्लिअर झालं असेल की आपण काय करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सो दीज आर नथिंग बट वेक्टर इक्वेशन. आपण पुढच्या पण काही एक्झाम्पल बघणार आहे, सोपे आहेत ते सुद्धा, इव्हन ह्याच्यापेक्षा पण सोपे एक्झाम्पल आहेत. हे जरा पहिलेच दोन मुद्दा म्हणून चांगले घेतले की जेणेकरून तुम्हाला जरा फील यावं की अरे आपण काय करतोय. बाकीचे एक्झाम्पल्स दोन जे घेणार आहेत ते नॉर्मल आहेत, ते तुम्ही स्वतःही सोडवू शकता. इव्हन इफ आय गाईड यू फॉर सम पॉइंट्स, यू कॅन सॉल्व यू इट बाय युअर ओन ऑल्सो. ठीक आहे, सो बघूया आपण तो एक्झाम्पल काय. फाइंड वेक्टर आर, फाइंड वेक्टर आर, ओके, इफ आर डॉट ए इज इक्वल टू एम, याचा उपयोग होईल आपल्याला कुठेतरी. आर डॉट आर क्रॉस बी is equal to C, where A, B is not equal to 0. ठीक आहे, सो आता इथे पुन्हा काय, फाइंड वेक्टर आर दिलेला आहे, पुन्हा दोन इक्वेशन दिलेले आहे, डॉट आहे क्रॉस आहे. आता काय करूया, तर माझं असं म्हणणं आहे याला आपण क्रॉस करून घेऊया ए सोबत. ठीक आहे, आपण याला ए सोबत एक क्रॉस करून घेऊया, कारण मला इथे ए कुठे दिसत नाहीये. बघूया, ए सोबत क्रॉस केल्यावर मला ही टर्म मिळेल जेव्हा सबस्टिट्यूशनला उपयोग येईल. ओके, सो मी काय केलो, ए क्रॉस ओके इज इक्वल टू सी वेक्टर. ठीक आहे, सी वेक्टर. आता ओपन करूया, आपल्याला माहिती आहे हे आता क्रॉस प्रोडक्ट झालंय आपलं, म्हटलं ओपन करायची पद्धत पण आपल्याला माहिती हवी. सो आर इथे ब्रॅकेट, इथे बी आणि इथे ब्रॅकेट. सो आर आलं म्हटल्यावर ए डॉट बी आलं आणि इथे बी आलं म्हटल्यावर ए डॉट आर आलं. ओके, इज इक्वल टू हे आहे ते आहे. आता याच्यानंतर मला वाटतं तुम्हाला कळले असेल की पुढची स्टेप काय असणार, आर डॉट ए काय, ए डॉट आर काय, एम आहे म्हटल्यावर मी टाकलं ए डॉट बी आर मायनस एम बी इज इक्वल टू ए क्रॉस सी. ओके, सो इथपर्यंत आल्यानंतर आता मला एक गोष्ट इथे कळते की बाबा ए डॉट बी जर मला इथे फाईंड करायला जमला तर जास्त फायद्याचं होईल का, थोडा विचार तुम्ही करा की बाबा ह्या स्टेप नंतर मी असं काय करायला हवं की मला इथे काही फायदा होईल का, ए डॉट बी वेगळा फाइंड करायची गरज आहे का, की आता डायरेक्टली मी आर वेक्टर आयसोलेट करू शकतो असं तुम्हाला वाटतंय. तर येस, वी कॅन आयसोलेट ओव्हर हियर. ठीक आहे, कसं प्रत्येक वेळी प्रॉब्लेम ओव्हर कॉम्प्लिकेट करायची काही गरज नाही. तुम्ही असं प्रत्येक वेळी विचार करता की अरे थोडं अजून काही सिम्प्लिफिकेशन होईल का, तर गरज नाहीये. युजुअली आपण काय करतो की बाबा एक सबस्टिट्यूशन झालं, डॉट प्रोडक्ट लावलाच नाही मी कुठे, मग डॉट प्रोडक्ट लावण्यासाठी बाबा हा डॉट दिसतोय चला ह्यालाच डॉट लावूया आणि मोकळवूया हे फाइंड करूया, ही मेंटॅलिटी राहते. म्हणून मुद्दा म्हटलं की थोडा विचार करा काय करायला लागेल, मला पाहिजे आर वेक्टर, मला काही प्रॉब्लेमच नाही आहे ना, तो एकटा भेटलाय मला. मी काय गेलो ए डॉट बी आहे याला तिकडे घेऊन गेलो, ए क्रॉस सी प्लस एम बी नो प्रॉब्लेम,
आता आर वेक्टर इज इक्वल टू ए क्रॉस सी प्लस एम बी अपॉन इथे ए डॉट बी घेऊन टाकलो, संपला विषय. दिस विल बी माय फायनल आन्सर. सो दिस इज नथिंग बट आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, आरला वेगळा केला, एकटा केला. सो दिस इज इक्वेशन ऑफ वेक्टर आर इन टर्म्स ऑफ ए बी एन स्केलर एम. ओके, सो सिंपल होतं. म्हणून म्हटलं की हे एक्झाम्पल असं आहे ना की तुम्ही लोक स्वतःहून पण सोडवलं, याच्यात काही असा दम नाही आहे फारसा. सोपा आहे पण थोडासा विचार पण करणं तेवढंच गरजेचं आहे की नक्की मला करायचं काय या एक्झाम्पलमध्ये. ओके, सो थोडा सोडवताना थोडा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो की अरे नक्की डॉट कुठे करू, क्रॉस कुठे करू. ओके, तेवढं थोडंसं लक्ष द्या, बाकी काय नाही. चला ह्याच्यात अजून एक क्वेश्चन बघूया आणि मग आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन किंवा जे मला असे वाटले इम्पॉर्टंट आहेत ते क्वेश्चन आपण डिस्कस करणार. ओके, चलो नेक्स्ट हो गया. काय दिलंय, फाइंड वेक्टर आर, फाइंड वेक्टर आर सच दॅट, काय दिलं हो गया, टी आर ट्रान्समिशन. ओके, इज इक्वल टू बी, वेअर ए अँड बी आर नॉन कोलिनियर वेक्टर. ठीक आहे, काय हरकत नाही, इथे दिले वेअर ए अँड बी आर नॉन कोलिनियर. आपल्याला इथे पुन्हा काय सांगितलंय, आर सांगितलंय फाइंड करायला. आता तो कशा टर्म्स मध्ये कुठल्या टर्म्स मध्ये त्याचा काय फरक नाही पडत, इक्वेशन एकच दिले आहे मला. आता ऑब्व्हियसली इक्वेशन एक दिले म्हटल्यावर मला ह्याच्यावरच काहीतरी ऑपरेशन करायचंय. आता इथे क्लिअर होऊन जातो उलट की आपल्याला ह्याच्यावरतीच डॉट आणि ह्याच्यावरतीच क्रॉस करायचंय. ओके, सो पहिला मी क्रॉस करून घेतो जेणेकरून बघा आपल्याला काय फायदा होतो का. टी थोडा बाहेर ठेवला, याला मी इथे लिहून घेतलो. आता इथे ए क्रॉस आर क्रॉस ए, ए क्रॉस बी. आता हे तसंच राहू द्या, सध्या ह्याला आपण सेपरेट करून घेऊया की हा आर इथे आल्यानंतर आता मला माहिती आहे हे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट झालं. आता याला थोडस डील करताना कसं आहे की तुम्हाला इथे क्लिअर असलं पाहिजे की काय करायचं. आता प्रत्येक वेळी आपण इथे ब्रॅकेट बघितलं, आता इथे काय हरकत नाही, दिस आणि हा ए इथे. आता आर इथे आल्यानंतर काय आला, हा ए डॉट ए आला आणि ए इथे आला ए डॉट आर आला. म्हणजे इथे ए डॉट आर कुठेतरी मला फाइंड करावं लागणार आहे हे मला कळलं पाहिजे. आता ह्याला असंच ठेवा का म्हटलं ते पण सांगतो की आता ओरिजिनल इक्वेशन जे मला दिलेलं आहे बघा, हे इक्वेशन जे दिलेलं आहे टी आर प्लस आर क्रॉस ए इज इक्वल टू बी, याला थोडस मी उलट उलट फिरवण्याचा प्रयत्न करतो. ओके, मायनस ऑफ आर क्रॉस ए, जर ह्याला मी असं केलं तर ऑब्व्हियसली मायनस साईन निघून जाणार आहे. इफ आय रिवर्ट दिस मायनस साईन विल बी रिमूव्ह अँड आय विल गेट दिस इक्वेशन. सो मला हे मिळालं. ओके, आय गॉट दिस फ्रॉम ओरिजिनल इक्वेशन इट्सेल्फ. हे लिहून घेतो मी की ए क्रॉस आर जे आहे ते काय झालं टी आर मायनस बी. ओके, आय हॅव गॉट दिस फ्रॉम ओरिजिनल इक्वेशन. हे पण इथे मार्कआउट करून ठेवतो बिकॉज आय नीड टू रब दिस थिंग. आता हे मिळालं, आता ह्याचं सबस्टिट्यूशन तर भेटलं मला, आय नो व्हॉट टू सबस्टिट्यूट ओव्हर हियर. करून घेऊया, टी नंतर काय झालं टी आर मायनस बी प्लस. आता ह्याची मला काही प्रॉब्लेम नाही, इथे काय मला ए डॉट ए स्क्वेअर झालं तो तसाच ठेवला, ए स्क्वेअर आर तसा ठेवून दिला, ह्याची गरज आहे मला. बरोबर आहे, आता याला फाइंड करण्यासाठी मी काय करू शकतो, याला डॉट प्रोडक्ट घेऊन टाकूया. ठीक आहे, याला डॉट प्रोडक्ट घेतला तर टी आर डॉट ए, ओके प्लस इथे काय आर क्रॉस ए अँड डॉट ए आणि इज इक्वल टू बी डॉट ए. आता इथे उलट अजून सोपं झालं होतं, इथे अजून सोपं झालं की अरे टी आर डॉट ए तर भेटला, हे झालं एस टी पी आर ए ए. ठीक आहे, हे झालं झिरो आणि इज इक्वल टू बी डॉट ए आहे. सो टी आर डॉट ए प्लस झिरो इज इक्वल टू बी डॉट ए, म्हणजे मला पाहिजे काय, इथे ए डॉट आर पाहिजे. सो ए डॉट आर जर पाहिजे असेल, ओके ए डॉट आर जर मला हवे असेल तर तो टी मी तिकडे घेऊन जाऊ शकतो. सो आय गॉट माय ए डॉट आर. सो लिहून टाकूया, इथे काय येणार आहे बी डॉट ए अपॉन टी, हा ए इज इक्वल टू ए क्रॉस बी. सो एक एक सबस्टिट्यूशनची गरज, अशा टाइपचा पहिलाच प्रॉब्लेम होता आपला. सो आता पुन्हा तेच, टी स्क्वेअर आर मायनस टी बी प्लस ए स्क्वेअर आर मायनस बी डॉट टी ए इज इक्वल टू ए क्रॉस बी. पुन्हा आर वाल्या टर्म्स आपल्याला आयसोलेट करायचे आहेत. सो मी घेतलं टी स्क्वेअर इथे, आर तसंच घेतलं, हा प्लस ए स्क्वेअर आर इथे घेऊन आलो, हा मायनस टी बी इथे लिहितो डॉट. ओके, सो डॉट ना, हा मायनस आहे, मायनस बी डॉट ए अपॉन टी आणि हा ए इज इक्वल टू ए क्रॉस बी. मला वाटतं इथून सगळ्यांना जमायला हरकत नाही आहे. इथून आर जर असंच ठेवलं तर टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आलं, इथे मायनस टी बी मायनस बी मायनस ए अपॉन टी ए इज इक्वल टू ए क्रॉस बी. आता इथे काय झालं की मगाशी आपण जेव्हा काढले तेव्हा दोन्ही मायनस साईन आले होत्या,
त्यामुळे आपण ह्याला इंडिव्हिज्युअली तिकडे घेऊन गेलो, हे सगळं पॉझिटिव्ह झालं होतं. आता बघितलं बाकी सगळ्या गोष्टी इथे निगेटिव्ह आहेत, सो यांना तिकडे घेऊन जाऊया. सो आर इथे टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू ए क्रॉस बी प्लस टी बी प्लस हे काय आहे, हे आहे तसं, ह्याला अजिबात त्रास द्यायचा नाही, याची मस्ती करायची नाही याच्यासोबत, हा आपल्याला पुढे जाऊन आपल्यालाच त्रास देईल, ठीक आहे. सो हे आता निगेटिव्ह असल्यामुळे तिकडे घेऊन जायला म्हणून सोपं पडलं. सो आर मी इथे लिहिला, सो ए क्रॉस बी प्लस टी बी प्लस बी मायनस ए अपॉन टी ए बार आणि होल डिवायडेड बाय दिस थिंग. ओके, सो जस्ट आय विल राईट इट ओवर हिअर, ते अख्खं इथे लिहिण्यापेक्षा बेटर आहे, आय विल राईट इट इन दिस वे. सो अगेन ह्याला पण काही प्रॉब्लेम नाही आहे, इथे तुम्ही स्वतःहून इथपर्यंत पोहोचला, हे आन्सर झालं, दिस कॅन बी फायनल आन्सर, अदरवाइज यू कॅन जस्ट राईट डाऊन दिस ओवर हिअर, एकत्र कॉमन डिव्हिजन करू शकता. वाटतं असं भरलेलं भरलेलं फळा वाटतो, चांगला वाटतो बघायला, वेक्टर्स असंच आहे खरं तर, मजेशीर आहे आणि आता संपत आलंय कुठेतरी. ओके, सो दिस वॉज नथिंग बट वेक्टर इक्वेशन. जे काही वेक्टर इक्वेशन वगैरे जो काही विषय आहे ना, चालतो मुलांच्या डोक्यात की हा कुठे बरेल, म्हणजे प्रत्येक वर्षी मुलं विचारतात सर हा बोर्डला आहे का, तर नाही, मेन्सला आहे का, तर माहीत नाही, येऊ शकतो, काय सांगतात नाही, ह्याच्यावर ऍप्लिकेशन बेस काय आलं तर, पण शक्यतो नाहीच. ऍडव्हान्सला येस, अशा टाईपचं क्वेश्चन येऊ शकतो. सो स्टडी दिस थिंग फॉर ऍडव्हान्स. आता बाकीच्या गोष्टी ऑब्व्हियसली मेन्स बोर्ड आणि ऍडव्हान्स सगळीकडे अप्लाय होणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हा टिपिकली हा एक जो पार्ट आहे ना, हा फक्त आणि फक्त तुम्हाला ऍडव्हान्सला जास्त उपयोग येणार आहे. सो होपफुली समजला असेल, आणि फंडा बघा ना, क्लिअर ठेवा ना, आपल्याला काय की एखादी गोष्ट दिलेली आहे किंवा डॉट प्रोडक्ट घ्यायचं, क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं, दोन इक्वेशन आहेत, तीन इक्वेशन आहेत. आता मग अशी बघा, प्रत्येक हे एक्झाम्पल डिफरंट का घेतलंय, की कुठे दोन इक्वेशन होते, कुठे तीन इक्वेशन आहेत, कुठे एकच इक्वेशन आहे, तर काय करायचंय, क्रॉस अँड डॉट दोन्ही करायचंच आहे, पण कशासोबत आणि कुठे क्रॉस डॉट करायचं हे थोडं समजायला लॉजिक लागतं. पण मला वाटतं चुकून चुकून किती चुकणार आहे, एखाद दुसरं मिनटं इकडे तिकडे जाईल, आणि तसे ऍडव्हान्स पेपर टार्गेट करत असाल तर तुम्हाला वेळ भेटून जाईल त्यावेळी, ठीक आहे. सो जर एखाद्या डॉटला जिथे क्रॉस लावायचं तर डॉट लावला तरी पण तुम्हाला फायदाच आहे, त्याचं सबस्टिट्यूशन करावं लागतं, नंतर क्रॉस लावा, झालं काम, म्हणजे चुकणार तर काही नाही, फक्त स्टेप्स वरती खालती होऊ शकतात, ह्याच्या पलीकडे जरा वेगळं होणार नाही, ठीक आहे. सो दिस वॉज इट फॉर द फायनल पॉईंट ऑफ दिस टॉपिक. सो द लेसन इज फायनली अँड ऑफिशियली कन्क्लुडेड विथ दिस पॉईंट. नाव विल मूव टू सम प्रॉब्लेम्स विच आय वॉन्ट टू डिस्कस विथ यू पीपल. सिम्पल आणि मेन्समध्ये जे आलेले आत्ता प्रिव्हियस इयरचे सगळे प्रॉब्लेम आपण एक बाय वन बाय वन बघण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. सो चलो विल स्टार्ट विथ दिस थिंग, क्वेश्चन्स बघायला सुरुवात करूया. ओके, तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स मी आधीही क्लासमध्ये ऑब्झर्वेशन एक केलेला आहे. Whenever the topic is done and when I discuss, when one lecture is dedicated for previous year questions, mostly students solve the mains questions easily. तुम्ही लोकांनी इझिली सोडवलेले आहेत, सो बेटर आहे. लेट अस स्टार्ट विथ वन ऑफ द सिंपल क्वेश्चन्स. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू झिरो, ए इज इक्वल टू थ्री, बी इज इक्वल टू फाय, सी इज इक्वल टू सेवन, देन अँगल बिटवीन, अँगल बिटवीन ए अँड बी इज, ठीक आहे. सो ऑब्व्हियसली ही गोष्ट मला कुठेतरी दिलेली आहे आणि अँगल बिटवीन ए अँड बी विचारलं, मला वाटतं ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम नसलाच पाहिजे. बिंदासपणे आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जे इक्वेशन दिलेलं आहे ए प्लस बी प्लस सी असं दिलेलं आहे इज इक्वल टू झिरो, तर मला ए आणि बी मधला अँगल पाहिजे म्हटल्यानंतर मला इथे कुठेतरी अशी गोष्ट आयसोलेट किंवा डिफरंट घ्यावी लागेल, आणि ह्याला नॉर्मली काय करा, स्क्वेअर करून टाका. सो दिस विल बी, करूया स्क्वेअर, स्टेप लिहूया, हे काय होणार आहे, हे स्क्वेअर होऊन जाईल, सो ह्याचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला. इथे बघा हे तुमचं नॉर्मल ज्या आतापर्यंत ह्याच्यावरचे मला वाटतं एक अख्खा लेक्चर डेडिकेट केला होता ह्याच प्रॉब्लेम्सवरती, सो मला वाटतं ह्याच्यामध्ये तर काय प्रॉब्लेम नसला पाहिजे, ठीक आहे. सो आय होप दॅट देर इज नो प्रॉब्लेम इन दिस थिंग. आपल्याला काय आहे, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, फटाफट टाकायला सुरू करूया. ए किती दिलं आहे, नाईन झाला, प्लस बी किती दिलं आहे, ट्वेंटी फाय, प्लस टू इंटू आता हे ए बी म्हणजे ए बी कॉस ऑफ थीटा असं येणार आहे, आणि सी किती आहे, फॉर्टी. सो इथे बघूया आपण काय येणार आहे, हे त्या साईडला घेऊन जाऊया. सो टू इंटू थ्री इंटू फाय, ए बी काय आहे, थ्री इंटू फाय, ठीक आहे. कॉस ऑफ थ्रीटा इज इक्वल टू फॉर्टी नाईन मायनस नाईन मायनस ट्वेंटी फाय, सो हे झालं फिफ्टीन, हे झालं टू इंटू फिफ्टीन कॉस ऑफ थ्रीटा, सो फिफ्टीन फिफ्टीन गेलं, कॉस ऑफ थ्रीटा इज इक्वल टू वन बाय टू, सो दॅट इज युअर आन्सर. सो अँगल विल बी फाय बाय थ्री, थ्रीटा इज इक्वल टू फाय बाय थ्री. मला वाटतं हे एक्झाम्पल अशा टाईपचे झालेले सोडवून, सो मुद्दा म्हणून सुरुवात केली इथून की जेणेकरून पुन्हा ते रिवाइज व्हायला पाहिजे, आपण पुढे जाऊ शकतो, हे एक्झाम्पल सोपं करू. ओके, बघूया पुढचे एक्झाम्पल्स काय. प्रोजेक्शन वरती पण प्रॉब्लेम बघून घेऊया, प्रोजेक्शन वरती क्वेश्चन विचारले जातात. बघा, इफ स्केलर प्रोजेक्शन ऑफ
इफ स्केलर प्रोजेक्शन ऑफ, ओके इथे आता समजून घ्या काय लिहिलेलं आहे, त्याच्यात मी टाइम नाही घालवणार, प्लस जे प्लस फोर के ऑन ऑन बी, म्हणजे ए ऑन बी दिलेलं आहे, हे करणं पण तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे, दिस इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट की कशावर कशाचं प्रोजेक्शन कशावरती आहे. ओके, इज फोर युनिट्स देन लॅम्बडा इज इक्वल टू वॉट. ओके, सो आता पहिली गोष्ट बघा की त्यांनी दिलेलं इफ स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए ऑन बी दिलेलं आहे. सो प्रोजेक्शनचं इथं फॉर्म्युला काय होणार आहे, प्रोजेक्शनचा फॉर्म्युला काय होणार आहे, ए डॉट बी, बघा ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी, कारण ए ऑन बी आहे ना, सो ऑन वाला पार्ट खाली येणार आहे. सो ए डॉट बी मला माहिती आहे, काढू शकतो मी, लॅम्बडा म्हणजे टू लॅम्बडा प्लस सिक्स थ्री इंटू फोर ट्वेल्व, ओके अपॉन अंडर रूट बी आहे, बी किती आहे बघा, फोर प्लस सिक्स, सो सिक्स नाही थर्टी सिक्स, फोर प्लस थर्टी सिक्स प्लस नाईन, पण हे कशाला इक्वल दिलंय, दिस इज इक्वल टू फोर युनिट, सो इव्हेंच्युअली हे काय आहे, हे इक्वल टू फोर आहे, आपल्याला हे दिलेलं आहे त्यांनी, आणि मग अननोन फाइंड करायला विचारलेलं आहे. सो मला वाटतं आता इथून काय कठीण नाहीये, बघा ए डॉट बी आपण काढलं टू लॅम्बडा सिक्स इंटू वन थ्री इंटू फोर, आणि बीचा मॅग्निट्यूड अंडर रूट ऑफ दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर, सो काढून घेऊया, टू लॅम्बडा प्लस एटीन अपॉन अंडर रूट मध्ये काय येणार आहे थर्टी सिक्स, फोर्टी नाईन झालं, सो फोर, सो टू लॅम्बडा प्लस एटीन इज इक्वल टू सेवन, हे झालं इकडे घेऊन गेलो ट्वेंटी एट झालं, टू लॅम्बडा इज इक्वल टू टेन, सो लॅम्बडा इज इक्वल टू इव्हेंच्युअली फाईव्ह, सो दिस शुड बी माय करेक्ट आन्सर. ओके, सो प्रोजेक्शन वरती क्वेश्चन बघितले होते आपण, तरी सुद्धा हे अजून एक फ्रेश क्वेश्चन काही की कशाचं कशावर प्रोजेक्शन आहे, तर ते अपॉन जे आहे, अपॉन जो बेस असणार आहे तो इथे मॅग्नेट्यूड मध्ये आला पाहिजे, हे मला थोडंसं क्लिक झालेलं पाहिजे. ठीक आहे, तरच मग ते सोडवण्यात मजा आहे. ओके, एकदा प्रॉपर क्वेश्चन बघून घ्या. ठीक आहे, तोपर्यंत आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, जस्ट चेकिंग वेदर रेकॉर्डिंग इज ऑन, नेक्स्ट क्वेश्चन बघूया तोपर्यंत. सोपे आहेत सोडा, क्वेश्चन सोपे आहेत, क्वेश्चन मध्ये काय असं हे नाही, कठीण नाही. इथे हे दिलेला इफ ए बी सी डी आर एनी फोर पॉइंट्स इन स्पेस, ओके आर एनी फोर पॉइंट्स इन स्पेस, ठीक आहे, देन ए बी क्रॉस सी डी, ओके प्लस बी सी क्रॉस ए डी प्लस सी ए क्रॉस बी डी इज इक्वल टू के इन टू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, ओके एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, देन के इज इक्वल टू वॉट, हे असं विचारलेलं आपल्याला. ठीक आहे, सो आता एक क्वेश्चन पहिलं समजून घेऊया, एबीसीडी आर एनी फोर वेक्टर्स इन अ स्पेस, आणि आपल्याला एबीसीडी म्हणजे हे आपल्याला थोडंसं आठवलंय की ज्यावेळी आपल्याला पोझिशन वेक्टर्स दिले होते चार दिलेले, आणि आपल्याला जर त्याला एसटीव्ही मध्ये मांडायचं होतं तर आपण काय करायचो, त्याला एक रेफरन्स पॉईंट किंवा ओरिजिन पॉईंट म्हणायचो, आणि बाकीच्या पॉईंटला त्याला रेफरन्स पॉईंट म्हणून कनेक्ट करायचो. सो मी तसं करू शकतो, मी जर ए ला ओरिजिन असं म्हटलं, एकाला ओरिजिन म्हटलं, आणि कुठे पण बी इथे सी आणि इथे डी घेतला. ठीक आहे, सो लेट अस कनेक्ट दिस थिंग्स, नो प्रॉब्लेम. ओके, हा इथे, सो इथून आता हा इथे कनेक्ट करा, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. सो हा जर माझा ओरिजिन रेफरन्स पॉईंट आहे, तर त्या हिशोबाने ह्याचं एक्सपेन्शन काय ते बघूया. आता ए बी म्हणजे काय येणार आहे, बी वेक्टर फॉर शुअर, कारण ए तर झिरो आहे, इन टू ओके क्रॉस काय दिलं बघूया, सी डी, सी डी म्हणजे काय, आता डी मायनस सी, ओके डी मायनस सी, हे तर मला वाटतं सगळ्यांना क्लिअर असेल. प्लस आता बी सी, बी सी म्हणजे काय, सी मायनस बी क्रॉस ए डी म्हणजे डी, त्याच्यानंतर सी ए, सी ए म्हणजे मायनस ऑफ सी झालं, म्हणजे इथे मायनस ऑफ सी ए. ठीक आहे, सो मायनस ऑफ सी, आणि इथे काय होणार आहे, बी डी आहे ना, बी आणि डी दिलेला आहे, सो डी मायनस बी क्रॉस डी मायनस बी, ओके आणि हे इक्वल टू समथिंग आहे, ते सध्या राहू देत असं. बघा आता पुन्हा म्हणतो, ए बी ला काय म्हटलं मी, बी, सी डी ला मी काय म्हणू शकतो, सी डी ला मी डी मायनस सी म्हटलं, इथे बी सी ला सी मायनस बी म्हटलं, डी, आता सी ए, ए सी असता तर मी इथे प्लस सी म्हटलं असतं, म्हणजे सी ए आहे उलटा आहे म्हटलं तरी कायला एक मायनस साईन इंट्रोड्यूस केली. ठीक आहे, सो नाउ लेट अस सॉल्व दिस थिंग. ओके, हे आपण थोडस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया की काय कॅन्सल आउट होतोय का कुठे, हे बघण्याचा थोडासा आपण प्रयत्न करूया, बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल पण होणार आहेत. ओके, हे प्लस येईल, आता बघूया, बी क्रॉस डी, ठीक आहे, बी क्रॉस डी, बी क्रॉस डी इथे दिसते मला,
ओके आय एम जस्ट गोइंग टू अंडरलाइन विच टर्म्स आर गोइंग टू कैंसल आउट. मी सगळं असं खाडाखोड करत नाही आहे. सी क्रॉस डी, सी क्रॉस डी, आता बी क्रॉस सी आणि इथे बी क्रॉस सी, म्हणजे मायनस ऑफ टू बी क्रॉस सी आलं. बरोबर आहे, बरोबर ना, मायनस ऑफ बी क्रॉस सी, इथे सी क्रॉस बी आहे, म्हणजे त्याला उलट गेलं की बी मायनस बी क्रॉस सी आहे. सो हे काय इव्हेंच्युअली काय मॅग्नेट्यूड आहे. सो दिस विल बी समथिंग. आता एक लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलंय, के इन टू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. आपल्याला ते एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इव्हेंच्युअली आपण काय लिहितो, बी क्रॉस सी, आपण ए ला ओरिजिन म्हटलंय, अपॉन टू. बरोबर आहे, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. मग मग आता हे येण्यासाठी कुठली के ची व्हॅल्यू ह्याला मल्टीप्लाय करावी लागेल जेणेकरून हे मला आन्सर भेटेल, ह्याचा विचार करा. बघा, हा जर माझा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे, तर हे आणि हे इक्वल आहे. बरोबर आहे, एल एच एस आर एच एस इक्वल दिलंय, तर के ची कुठली अशी व्हॅल्यू मल्टीप्लाय करू ह्या गोष्टीला जेणेकरून हे मला अवेलेबल होईल. ऑब्व्हियसली फोर, वेन आय मल्टीप्लाय फोर, टू टू चा फोर, अँड दिस विल रिमेन एज सेम. सो टू इन टू बी क्रॉस सी, सो एल एच एस विल बी इक्वल टू आर एच एस. सो इव्हेंच्युअली के शुड बी इक्वल टू फोर. बघा सिम्पल आहे. इथे आल्यानंतर थोडासा लॉजिकली विचार करायचा की के ची कुठली व्हॅल्यू अशी मी मल्टीप्लाय करू जेणेकरून हे सगळं सॉल्व्ह होऊन हेच भेटेल मला. तर के ची व्हॅल्यू कुठली असणार आहे, फोर असणार आहे. मला वाटतं एवढं सोपं आहे, म्हणजे वेगळा होता थोडा म्हणूनच मुद्दाहून घेतला, पण सोपं आहे. वेगळा असला तरी काय, क्वेश्चन सोपं आहे. क्वेश्चन मध्ये काय असा कठीण नाही, पण लॉजिकल अँड चांगलं आहे की बाबा कसा थोडासा वेगळा विचार करायला लागतो, आउट ऑफ द बॉक्स थोडासा कसा विचार करायचा हे समजण्यासाठी. ओके चला नेक्स्ट बघूया. असेच काही डिफरंट क्वेश्चन आपण बघणार आहे जेणेकरून तुम्हाला अजून थोडस भेटेल. हा टॉपिक वरती भरपूर प्रॉब्लेम घेतलेले आहेत मी. ओके, दोन कम्प्लीट लेक्चर्स मी डेडिकेट केलेले इलस्ट्रेशन वरती. इव्हन आजचाही लेक्चर तसं म्हटलं तर फर्स्ट 20 मिनिट्स मला वाटतं वेक्टर्सचं इक्वेशन होतं, बाकी सगळं तर आपण प्रॉब्लेम बघतोय. काय दिले बघा, एबीसी आर थ्री नॉन पॅरल युनिट वेक्टर्स. ठीक आहे, एबीसी आर थ्री नॉन पॅरल, ओके नॉन पॅरल युनिट वेक्टर्स. मला युनिट वेक्टर जास्त महत्वाचं आहे. सच दॅट A क्रॉस B क्रॉस C, ठीक आहे, A क्रॉस B क्रॉस C इज इक्वल टू 1/2 B, देन अँगल विच A मेक्स विथ, ओके अँगल बिटवीन, थोडक्यात अँगल बिटवीन A अँड B अँड C, ठीक आहे, B अँड C, ओके A आणि असं लिहूया आपण, हे थोडस इथे आपण स्पेस देऊया B अँड C, नाहीतर ते A अँड B अँड C असं वाचा. थोडक्यात काय, B अँड C आणि A मधला अँगल थोडक्यात काय हे विचारलेलं आहे, आणि ऑप्शन थोडेसे डिफरंट आहे. त्याला ऑप्शन दोन दोन अँगल दिलेले आहेत. आता दोन दोन अँगल देण्याचं कारण काय आहे हे पण थोडस समजून घेऊया. ठीक आहे, सो पहिली गोष्ट मला इथे क्रॉस प्रोडक्ट दिसतोय. बघा ऑप्शन वरून थोड्याशा गोष्टी आहे ना असं कन्फ्यूज पण होऊ शकतात किंवा फायदा होऊ शकतो. आता इथे बघा हे क्रॉस प्रोडक्ट आहे, मी काय करणार, चलो मला जी गोष्ट माहिती आहे ती मी अप्लाय करून घेतो, बेटर राहील माझ्यासाठी. सो अगेन इथे बी आय म्हटल्यावर ए डॉट सी, त्यानंतर इथे काय करणार सी आय म्हटल्यावर ए डॉट बी इज इक्वल टू 1/2 बी. आता हा बी ह्या बी सोबत मी थोडस इथे मॅच करू शकतो. सो मी काय केलं, त्याला इकडे घेऊन आलो. ठीक आहे, सो मायनस 1/2 हा बी हा आहे तसा राहू द्या. ओके, लेट दिस बी एज इट इज. सो दिस विल बी झिरो. आता काय करू शकतो, याला मी कॉमन काढतो, इथे कॉमन घेऊया थोडस, मायनस 1/2 घेऊया आणि इथे बी वेक्टर. आता इथे आल्यानंतर ना थोडासा विचार करायचा की अरे हे इक्वेशन ट्रू असण्यासाठी दिस टू शुड बी झिरो. बरोबर आहे, दिस टू म्हणजे हे आणि हे झिरो असलं पाहिजे इंडिव्हिज्युअली, म्हणजे मी काय झिरोला कम्पेअर करू शकतो ऑब्व्हियसली. सो इफ आय कम्पेअर विथ झिरो, आता हेच कम्पेअर करून जर घेतलं, ए डॉट बी जर मी झिरोला कम्पेअर केलं तर काय येणार आहे, ए बी कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू झिरो, म्हणजे थिटा काय झालं 90 डिग्री. ए बी तर युनिट वेक्टर आहे. हा कम्पॅरिझन ह्याचं कम्पॅरिझन केलं तर ए डॉट सी मायनस 1/2 इज इक्वल टू झिरो येईल, म्हणजे ए डॉट सी, आता हे तुम्ही वेक्टर वेक्टर ते खेळत बसा, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 1/2, इव्हेंच्युअली हे दोन 1 झाले, सो कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 1/2, सो थिटा इज इक्वल टू π/3 60 डिग्री. ठीक आहे, सो दोन थिटा अशामुळे आले. ठीक आहे, दोन थिटा ह्या गोष्टी मिळाले. नंतर ऑप्शन मध्ये तुम्ही बघा, ऑप्शन मध्ये असं दिलेलं आहे 90 डिग्री अँड 60 डिग्री. आता हे ऑप्शन ऑब्व्हियसली करेक्ट आहे, पण कसं हे दोन थिटा आले कुठून, तर असे आले. ठीक आहे, सो डिफरंट आहे प्रॉब्लेम म्हणूनच मुद्दा म्हणून घेतोय. थोडंसं लक्ष देऊन तुम्ही दिलं ना तर मला वाटतं हे प्रॉब्लेम इंटरेस्टिंग वाटतं. टॉपिक संपत आलाय म्हटलं सगळं नॉलेज युज करून मला वाटतं ह्याच्या इथपर्यंत पोहोचायला काही कठीण नाही आहे. सो एवढं तर करायला आपल्याला पाहिजेच, पर्यायच नाही आपल्याला त्या गोष्टीशिवाय. ओके, सो एवढं एक बघून घेतलं तर ठीक आहे. आता प्रॉब्लेम्स
प्रीवियस इयरला जे लेटेस्ट शिफ्ट मध्ये आले होते ना 2020 ला, ते बघायला आपण सुरू करूया. ओके चलो बघायला सुरुवात करूया. लेटेस्ट 2020 मध्ये आलेले कुठले क्वेश्चन होते ते आपण एकदा चेकआउट करून घेऊया. 2020 आता शिफ्ट मध्ये रिसेंट शिफ्ट आहे. बघा क्वेश्चन काय दिलाय, हा क्वेश्चन सोडवायचा तुम्ही. इफ एबीसी आर थ्री युनिट वेक्टर्स, बघा एबीसी आर युनिट वेक्टर्स, ओके हे कॉमन दिलेलं आहे. आणि ए मायनस बी होल स्क्वेअर प्लस ए मायनस सी होल स्क्वेअर इज इक्वल टू 8, देन ए प्लस 2b स्क्वेअर प्लस ए मायनस 2c स्क्वेअर इज इक्वल टू. ओके आता हा इंटीजर टाइप मध्ये क्वेश्चन आला होता, ठीक आहे, याला ऑप्शन्स नाही आहेत. हा इंटीजर टाइप मध्ये 2020 सेकंड सप्टेंबर शिफ्ट 1 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. आता सिंपल आहे, मला हे आणि हे दिलेले आहे, हे फाइंड करायचं आहे, चला ह्याचा कुठेतरी वापर करूया. पहिली गोष्ट म्हणजे मला माहिती आहे की ह्याला एक्सपांड केल्यावर असं काहीतरी येणार आहे ए डॉट बी, ठीक आहे, ए ट्वाईस ऑफ ए डॉट बी प्लस, आता हे पण एक्सपांड करूया, हे झालं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 इंटू ए डॉट सी इज इक्वल टू 8. आता हे 1 1 1 1 युनिट वेक्टर आहे, सो 1 स्क्वेअर, सो 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4, सो 4 मायनस 2, जर मायनस 2 मी एकच बाहेर ठेवला तर ए डॉट बी एकत्र येईल आणि इथे येईल प्लस ए डॉट सी, बरोबर आहे. सो दिस अँड दिस आय हॅव क्लब इज इक्वल टू 8. सो मी हे काय करतो, मायनस 2 हे ए डॉट बी प्लस ए डॉट सी हे ठेवतो बाजूला, हा 8 मी तिकडे घेऊन जातो, 4 झाला, आणि हा मायनस 2 तिकडे घेऊन जातो, म्हणजे ए डॉट बी प्लस ए डॉट सी इज इक्वल टू मायनस 2, ठीक आहे. सो इथपर्यंत मी पोहोचलो, बरोबर इथे मायनस 2, ठीक आहे. आता याला एक्सपांड करून घेऊया, ऑब्व्हियसली याला एक्सपांड करायचं आहे, सो सिमिलरली ह्याच पद्धतीने याला एक्सपांड केलं, सो ए स्क्वेअर प्लस 4 बी स्क्वेअर प्लस, ओके मायनस 2 सी आहे की प्लस 2 सी आहे, मायनस प्लस 4, आणि इथे काय येणार आहे ए डॉट बी येणार आहे, ठीक आहे. सिमिलरली ह्याचं काय येणार आहे, ए स्क्वेअर प्लस 4 सी स्क्वेअर, ठीक आहे, आणि हा मायनस आहे म्हणतो इथे मायनस 4 ए डॉट सी इज इक्वल टू, आपल्याला हे तर फाइंड करायचं आहे. हे 1 झालं, हे 1 झालं, हे 1 झालं, हे 1 झालं, मग काय झालं, हे 1 आणि हे 4, ठीक आहे, सो 5 आणि हे झालं 5 10, सो 10 आणि इथे काय होणार आहे प्लस 4 ए डॉट बी आणि इथून काय होणार आहे मायनस 4 ए डॉट सी इज इक्वल टू, ओके सो हा मायनस 10 तिकडे जाईल. सो हे काय झालं, 4 जर कॉमन काढला तर मला इथे प्लस म्हणून माहिती आहे ए डॉट बी प्लस ए डॉट सी आहे, सो मायनस 4 च कॉमन काढायला लागेल, सो मायनस 4 ए डॉट बी प्लस ए डॉट सी इज इक्वल टू मायनस 10, सो मायनस 4 इक्वल टू संख्या गरज नाही, इक्वल टू साइनची काही गरज नाही, इक्वल टू ने आपल्याला हे फाइंडच करायचंय, ठीक आहे, सो ऑब्व्हियसली एवढंच येणार आहे. सो हे काय येणार आहे 10 मायनस 4 इथे ए डॉट बी प्लस ए डॉट सी आलं, ठीक आहे, सो 10 मायनस 4 इंटू मायनस 2 म्हणजे 8 झालं ना, बरं एक्झॅक्टली एकदा चेक करून घेऊया काय येणार आहे, बघूया. ओके सो इन क्वेश्चन ओनली देर इज वन प्रिंटिंग मिस्टेक, इट शुड बी प्लस ओवर हियर, ठीक आहे, इट इज अ प्रिंटिंग मिस्टेक, इट शुड बी प्लस ओवर हियर, अदरवाइज वॉट एवर द आन्सर दे हॅव गिवन विल नॉट मॅच, सो मेक अ करेक्शन, द क्वेश्चन गिवन इन द बुक इटसेल्फ इज रॉन्ग, सो दिस शुड बी प्लस ओवर हियर, सो इफ दिस इज प्लस देन दिस इज प्लस, सो दिस विल बी प्लस, नाव इट इज ओके, सो दिस प्लस 4 अँड दिस विल बी मायनस 2, सो दिस विल बी 10 मायनस 8 विच विल बी इक्वल टू 2, सो द आन्सर वॉज 2, ओके सो द आन्सर वॉज 2. इफ वी वर नॉट नोईंग अबाउट दिस आन्सर अँड द क्वेश्चन वॉज गिवन इन द सेम वे द आन्सर वुड बी 18, काय वेगळं झालं नसतं, पण आपल्याला माहिती आहे की हे आलेलं शिफ्ट मधलं आन्सर 2 होतं, म्हणून चेक केलं तर क्वेश्चन इथे मिस्टेक आहे, ठीक आहे, म्हणूनच मगाशी पण वाटलं होतं मला की इथे मायनस नसलं पाहिजे प्लस असलं पाहिजे, ठीक आहे, सो इट कॅन हॅपन, इट कॅन हॅपन, नो प्रॉब्लेम, बट सिम्पल आहे. बघा आपण जो लेक्चर डेडिकेट केलेला ना, ज्यामध्ये भरपूर क्वेश्चन आपण स्क्वेअरिंग वगैरेचे बघितले होते, सो त्याच्यावरून तरी कळलं असेल तुम्हाला की बाबा म्हणतात ना हे क्वेश्चन सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे, तो वाटतात सोपते पण यूज करायला आणि
त्याला ऍप्लिकेशन आहे, क्वेश्चन पेपर मध्ये येऊन गेले रिसेंट, 4 मार्कासाठी येऊन गेले. सो इंटीजर मध्ये 2 तुम्हाला इथे आन्सर आलं असेल, 4 मार्क तुम्हाला भेटले, सिंपल होता एकदम. ठीक आहे, पुढचं बघूया. व्हेरिएशन भरपूर आहेत क्वेश्चन मध्ये याच्या, माहिती असं नाही आहे, पण ते जमण्यासारखे आहेत असे एकदम, पण काही अफलातून व्हेरिएशन आहे. बट असं जर क्वेश्चन पेपर मध्ये जर मिस्टेक असेल तर मजाच आहे थोडा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द लाईन्स आर, ठीक आहे, हा घेऊया क्वेश्चन, काय हरकत नाही, नंतर पण याला बघू शकलो असतो आपण, पण आत्ताच बघून टाकूया. ओके, दिस अँड दिस दोन मला दिलेले आहेत लाईन, 2i - j प्लस m × i + j प्लस के, हे कॅप 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 लिहित बसा, ह्याच्यामुळे काही खिचडी होऊन जाते. ठीक आहे, हे दोन दिलेलं आहे आणि ऑप्शन दिले, डू नॉट इंटरसेक्ट फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एल अँड एम, इंटरसेक्ट फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एल अँड एम, आणि एल इज इक्वल टू 2 m = 1/2 असं दिलंय, आणि एल इज इक्वल टू 1 आणि एम इज इक्वल टू 1 असं दिलेलं. ठीक आहे, सो ऑप्शन राहते बाजूला. मला क्वेश्चन मध्ये जर ही गोष्ट दिली ना, तर मला हे दोन्ही गोष्टी सेम दिल्यात, इक्वल आहेत, सो मी काय करू शकतो, या गोष्टी मी इथे अशा पद्धतीने लिहितो आणि कम्पेअर करू शकतो, बेटर आहे की आय कॅन कम्पेअर दिस थिंग्स. ओके, आय प्लस जे प्लस के, मी काय करतो, कम्पेरिझन करून घेतो, सगळं ओपन करतो आणि आय च्या टर्म्स एकत्र जे च्या टर्म्स एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो, -j + 2li + lk. ठीक आहे, आणि ते कॅप लिहा तुम्ही, ते कॅप आहेत, मी अजिबात इथे मेन्शन नाही केलं म्हणजे असं नाही की ते गायब झाले. +mi + mj + mk. आता काय, आय च्या टर्म्स एकत्र आणूया, सो इथे काय येईल, आय जर बाहेर घेतला तर 2l + 1i. ओके, आता ते कॅप लिहायची सवय आहे पण ठीक, -j आणि इथे lk. ओके, इथे काय, 2i म्हणजे 2 + m. ओके, इथे काय येणार आहे, आय जे काय आहे बघूया, -i ने ना, सो -1 + m म्हणजे -(1 + m). असं नको घेऊया, आपण त्याला प्लस मध्येच घेऊया, m - 1 घेऊया, कम्पॅरिझनला पण आपल्याला सोपं पडेल, आणि हा mk मला वाटतं आहे तसा एकटाच आहे. आता हे लिहिल्यानंतर आहे ना, कम्पॅरिझन सुरू केलं, आय च्या टर्म्सचं कम्पॅरिझन घेतलं, 2l + 1 = 2 + m असं आलं, जे कम्पेअर केलं तर काय होणार आहे, -1 = m - 1. ठीक आहे, आणि के कम्पेअर केलं तर l = हे काय होणार आहे, m + m. बरोबर आहे ना, बरोबर. ठीक आहे, मायनस क्या आहे की प्लस क्या आहे एक्झॅक्टली, ओके, प्लस के असेल मायनस के असेल, इथे मायनस असतं इथे मायनस, काय फरक नाही पडत. सो नाव, वेन आय गॉट दिस इक्वेशन्स 1, 2 and 3, आता मी बघू शकतो याच्यावर मला काय भेटेल, हा इकडे +1 झाला तर m0 झाला, तर l पण 0 झाला, बरोबर आहे, m0 फ्रॉम इक्वेशन नंबर 2 आणि इथे l = 0 फ्रॉम इक्वेशन नंबर 3, बरोबर आहे. जर m आणि l 0 झाला तर इथे टाकून बघूया आपण की l 0 म्हणजे 1 आणि इथे m 0 म्हणजे हे 1 = 2, हे तर मॅथमॅटिकली ट्रू नाही आहे, म्हणजेच काय की दिस व्हॅल्यूज डज नॉट सॅटिस्फाय इक्वेशन नंबर 1, सो दिस विल नॉट इंटरसेक्ट फॉर एनी व्हॅल्यू. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, आणि एल एम मला असे भेटत आहे, सो डू नॉट इंटरसेक्ट फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एल एन एम, हे आन्सर माझा असलं आहे. थोडा वेगळा आहे क्वेश्चन, आता क्वेश्चन मध्ये मिस्टेक मी इथे चुकून लिहिताना केली आहे, इथे मायनस के होता पण काय फरक नाही पडला त्याचा, कारण काय शेवटी एम ची व्हॅल्यू इथे 0 येणार आहे, सो इथे काय -m आलं असतं, काय वेगळं झालं नसतं. ठीक आहे, सो इथे l = -m, पण m ची व्हॅल्यू तशी 0 होते म्हणून 0 आहे. ओके, सो तसंच ठेवलेलं आहे म्हणून, पण नाहीतर तुम्ही पेपर चेक केला 20 m² आणि तुम्ही म्हणलं सर इथे मायनस आहे तर आहे, काय हरकत नाही, आपण वेगळा क्वेश्चन घेतला. ओके, सो इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर पुढचा क्वेश्चन बघा. चला, आता व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप टेट्राहेड्रॉन ना हे करून ठेवा, ह्याच्यावरती क्वेश्चन येतात. पॅरलोपाइपचं थोडा एसटीपी काढलं की होऊन झालंय आणि टेट्राहेड्रॉनला 1/6 होतं. क्वेश्चन बघा, इफ व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप हुज को टर्मिनस एजेस आर गिवन बाय वेक्टर्स, ठीक आहे, वेक्टर लिहून घेतो मी, ते जास्त महत्वाचं आहे. a = i + j + nk, b = 2i + 4j - nk, ठीक आहे, nk, आणि c = i + nj + 3k. क्वेश्चन पुन्हा वाचतो, इफ द व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप हुज को टर्मिनस एजेस a, b and c आर गिवन बाय दिस अँड दिस, ओके, n इज ग्रेटर देन इक्वल टू 0 इज 158 क्युबिक युनिट्स. ओके, देन त्यांनी ऑप्शन दिलेत, ऑप्शन देतो, a n = 9,
बी बी डॉट सी इज इक्वल टू 10, सी ए डॉट सी इज इक्वल टू 17 अँड डी एन इज इक्वल टू 7. आता तुम्ही म्हणाल सर ऑप्शन का दिले, तर तुम्हाला होमवर्क म्हणून सोडवायचा आहे, मी याला फ्लो सांगणार आहे की ह्याला करायचं आहे. आता पहिली गोष्ट बघा, त्याने आपल्याला किती वॉल्यूम ऑफ पॅरेलल पाईप दिलेला आहे आणि तो वॉल्यूम 158 आहे. मी काय करू शकतो, एसटीपी घेऊन टाकतो ना, 1 1 n 2 4 मायनस एन 1 n 3 इज इक्वल टू 158. मला हे दिलेलंच आहे, ह्याच्यावरून मी जेव्हा सोडवेन तेव्हा मला एन ची व्हॅल्यू भेटेल, बरोबर आहे. आता हे क्वाड्रॅटिक मध्ये जाणार, सो एन च्या दोन व्हॅल्यूज भेटतील, समथिंग दिस समथिंग दिस. त्यातली कुठली सिलेक्ट करायची कुठली रिजेक्ट करायची यासाठी कंडिशन मला दिले, एन शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो जी एन ची व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू मी काय करेन, ह्याच्यात सबस्टिट्यूट करेन, रिसबस्टिट्यूट करेन, बरोबर आहे. इथे मी एन ची व्हॅल्यू जी आली ती सबस्टिट्यूट केली तर काय होणार आहे, हे प्रॉपर मला सगळे नोन वेक्टर्स भेटतील, बरोबर आहे, ए बी सी. मग मी काय करेन, एन ची व्हॅल्यू जर इथे मॅच झाली तर मी हे ऑप्शन करेक्ट आहे म्हणेन, पण जर एन ची व्हॅल्यू 9 आली नाही तर हे व्हॅल्यू आन्सर गेलं, 7 आली तर मी हे म्हणेन करेक्ट आहे, पण 7 पण आली नाही 9 पण आली नाही म्हणजे हे दोन ऑप्शन्स तर माझे निघून गेले. जर जर आली नाही तर सांगतोय, मग मी काय करेन, बी डॉट सी करून बघेन, याचं डॉट प्रोडक्ट घेऊन बघेन, कारण आता काय एन मला भेटलेला आहे, सो मी एन टाकेन आणि चेक करेन की 10 येतोय का, आला तर हे करेक्ट आहे, अदरवाइज मी ए डॉट सी करून बघेन, म्हणजेच काय मला ह्यापैकी कुठलं तरी आन्सर भेटेल. आता ते तुम्ही चेक करायचं की एन हा माणूस किती आहे इथे, त्याची व्हॅल्यू इथे एनची किती येते हे तुम्ही काढायचं आहे. थोडस सॉल्विंग लेंथी पडेल, बाकी काय नाही, पण हे आता फ्लो समजला तरी भरपूर आहे. सो ज्यावेळी असे 3 वेक्टर दिलेले आहेत आणि तुम्हाला व्हॉल्यूम बिल्यूम दिलेला ना, त्याच्यामध्ये एखादा लॅमडा एन के काहीतरी अननोन फाइंड करायचा असतो, तो फाइंड करायचा आणि तो इथे सबस्टिट्यूट करायचा. हा एन जो येणार आहे ना तो प्रत्येक ह्याच्यात सबस्टिट्यूट, आय प्लस जे प्लस एन के आहे ना, इथे तो एन ची व्हॅल्यू जी काय ती इथे टाकायची, तसंच बी साठी तसंच सी साठी. म्हणजे तुम्हाला प्रॉपर व्हॅल्यूज वाले वेक्टर भेटतील, कुठलाही अननोन नसेल, आणि मग ह्याच्यात व्हेरीफाय करायचं कुठलं ऑप्शन करेक्ट आहे. आता पहिलं पण करेक्ट येऊ शकतं इथेच, पण ते नाही आहे. ओके, याच्यामध्ये कुठेतरी आन्सर बी आणि सी मध्ये, हे पण सांगतो. ठीक आहे, आन्सर इज बिटवीन सम बी अँड सी, सो यू हॅव टू फाइंड दिस थिंग. सो फ्लो समजला, आन्सर काढायला काही कठीण नाही आहे, सो तुम्ही लोक काढायचे. ओके चलो बघूया नेक्स्ट. हे होमवर्क म्हणून मला पाठवायचं आहे, समजलं ना. हे नाहीतर तुमचं कसं असतं की होमवर्क आहे म्हटलं काहीच मुलाची ठराविक आहे ती पाठवतात, बाकीचा काही पत्ता नसतो. सो तसं नको आहे, मला हे प्रॉपर पाहिजे, समजलं ना. ह्याचं मला प्रॉपर आन्सर होमवर्क मध्ये तुमचं लेक्चर झालं की लगेच मला आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेट वेक्टर्स ए बी सी, लेट वेक्टर्स ए बी सी बी सच दॅट, त्याने काय दिले, ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 4 अँड सी इज इक्वल टू 4. इफ द प्रोजेक्शन ऑफ बी, आता हे महत्वाचं आहे, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. इफ द प्रोजेक्शन ऑफ बी, इफ द प्रोजेक्शन प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए अँड इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ सी ऑन ए, आणि काय दिलंय, बी इज परपेंडिक्युलर टू सी, देन फाइंड ए प्लस बी प्लस मायनस सी. ओके, यू हॅव टू फाइंड दिस व्हॅल्यू. आता हे दिल्यानंतर ना पहिली गोष्ट मला काय, आता क्वेश्चन पूर्ण प्रॉपर हवे तर वाचून दाखवतो. लेट वेक्टर्स ए बी सी बी सच दॅट ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 4, सी इज इक्वल टू 4. इफ द प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ सी ऑन ए, ठीक आहे, सी ऑन ए, हे दोन प्रोजेक्शन इक्वल दिलेले आहेत आपल्याला, आणि त्याने काय दिलेलं आहे की बी इज परपेंडिक्युलर टू सी, मग काय असेल हे तुम्ही इथे फाइंड करायचं आहे. ओके, सो हे फाइंड करायला विचारलेलं आहे, म्हटलं पहिली गोष्ट मला कुठे स्क्वेअरिंग वायरिंग काहीतरी करावं लागेल हे मला कळलं पाहिजे. ठीक आहे, सो इफ आय डू स्क्वेअरिंग ओव्हर हियर, त्याच्या आधी ह्याचा अर्थ काय होतो ते बघूया. बी ऑन ए आहे म्हणजे ए डॉट बी आलं, ए डॉट बी आलं अपॉन काय आलं, ऑन ए, एचं मॅग्नेट्यूड 2 आहे, इज इक्वल टू सी ऑन ए, म्हणजे ए डॉट सी आलं, ए डॉट सी आलं किती आलं, ए डॉट सी किती येणार आहे, ए डॉट सी, बी ऑन ए आणि सी ऑन ए, म्हणजे हे 2 झालं. ठीक आहे, सो इव्हेंच्युअली काय झालं, ए बी इज इक्वल टू ए सी, आपल्याला याच्यावरून काय झालं, ए बी इज इक्वल टू ए सी, ही गोष्ट आपल्याला इथे बघायला मिळाली. ठीक आहे, आता हे भेटल्यानंतर अजून एक गोष्ट आहे की बी इज परपेंडिक्युलर टू सी, जर बी इज परपेंडिक्युलर टू सी आहे तर बी डॉट सी पण किती झाला, 0 झाला. एवढं तर मला इथे क्लिअर होतात गोष्टी, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आता ह्याला मी काय करू शकतो, स्क्वेअर करू शकतो. ओके, आय कॅन स्क्वेअर दिस थिंग. सो ह्याचा स्क्वेअर काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2. आता ह्याचा सायक्लिक ऑर्डर मध्ये तुम्ही फॉलो करा, 2 ए बी, आता हे प्लस येईल मायनस 2 बी सी मायनस 2 सी ए. ओके, आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो ए ची काय दिलेली आहे, 2, 4 प्लस बी काय आहे 16 प्लस सी काय आहे 16 प्लस हे आणि हे, सी ए आणि ए बी तर इक्वल आहेत, बरोबर आहे, ए सी सॉरी ए बी आणि ए सी काय इक्वल आहेत. सो दिस प्लस अँड दिस मायनस गॉन, बी सी ची व्हॅल्यू काय, 0, सो हे पण गेलं, म्हणजे इव्हेंच्युअली सगळं 0 झालं.
आता हेच आपल्याला थोडक्यात सॉल्व करायचं आहे. 16, 16, 32 and 4, 36. पण हे काय आहे, हे स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. सो नुसतं मी ज्यावेळी व्हॅल्यू काढेन, वेन आय विल फाइंड दिस मायनस सी, हे काय होणार आहे 6. सो 6 विल बी युअर आन्सर. ठीक आहे. सो ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, त्या गोष्टींपासून सुरुवात करायची की आपण तिथून काय करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे काय, की असं काही दिसलं की स्क्वेअरिंग करणं हे आलंच, ह्याच्याबद्दल काही विषयच नाही. ठीक आहे. सो हे तुम्ही स्वतःहून पण सोडवू शकता. पण ठीक आहे, चलो काय हरकत नाही. ओके, नेक्स्ट हो गया. ओके, पुन्हा व्हॉल्यूम पॅरलल टाइपचं क्वेश्चन आहे. अगेन आय विल गाईड यू थ्रू दिस क्वेश्चन, कारण जिथे डिटर्मिनेंट वगैरे सॉल्विंग झालं तिथे काही फार माची तुम्हाला गरज लागणार नाहीये. ठीक आहे. सो बघून घेऊया. लेट द व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप हुज को टर्मिनस एजेस, अगेन को टर्मिनस एजेस दिलेत, यू इज इक्वल टू आय प्लस जे प्लस लॅम्बडा के. ओके, लॅम्बडा के. त्यानंतर व्ही इज इक्वल टू आय प्लस जे प्लस 3 के, अँड डब्ल्यू इज इक्वल टू 2i प्लस जे प्लस के इज इक्वल टू 1. ह्याचं व्हॉल्यूम 1 दिलंय. इफ थीटा बी द अँगल बिटवीन यू, इफ थीटा बी अँगल अँगल बिटवीन यू अँड यू अँड काय दिलं, यू अँड डब्ल्यू दिलंय. ठीक आहे. यू अँड डब्ल्यू मधला अँगल थीटा आहे, तर कॉस थीटा किती आहे असं विचारलंय. या थोडक्यात आपल्या इथं थीटा नाही विचारलं, त्या लोकांनी कॉस थीटाची व्हॅल्यू विचारली. म्हणजे इथे पाय बाय थ्री वाय बाय थ्री काहीतरी एक अजब असा आन्सर येणार आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. आता सिम्पल आहे, मला पुन्हा एक गोष्ट माहिती आहे की मला को टर्मिनस एजेस दिलेले आहेत, मला लॅम्बडाची इथे गरज लागेल, कारण इथे कुठेतरी मला लॅम्बडाचा इथे वापर होऊ शकतो. सो मी लॅम्बडा अननोन आहे, मी फाईंड करण्याचा प्रयत्न करतो, कारण की यू आणि डब्ल्यू ची गरज आहे. डब्ल्यू मध्ये इथे अननोन काही नाही आहे, पण यू मध्ये लॅम्बडा अननोन आहे. सो मी काय करतो, एसटीपी काढतो, 1 इक्वेट करतो, कारण मला माहिती आहे व्हॉल्यूम ह्याला काय येणार आहे 1. सो यू विल गेट लॅम्बडा फ्रॉम हिअर. लॅम्बडा तुम्हाला इथून भेटेल, लॅम्बडा भेटला की तो इथे टाकायचा, म्हणजे यू भेटला. आता कॉस ऑफ थीटा काय असणार आहे, तर यू डॉट डब्ल्यू अपॉन ह्याचा मॅग्निट्यूड. ओके, 2 अंडर रूट येतील इकडे, बाकी काय येणार नाही ह्याच्यात. ठीक आहे. सो मला वाटतं हे सिम्पल आहे, ह्याच्यामध्ये काय हे कठीण नाही आहे. हा फॉर्म्युला आणि हे एक्झाम्पल अशा टाईपचे तुमचे झालेले आहे. ओके, सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता इथे थीटा फाईंड करू नका, कॉस ऑफ थीटा फाइंड करा. म्हणजे काय, यू इंटू डब्ल्यू दोघांचा, ज्या दोघांमध्ये अँगल विचारला जातो, जसं मी सांगितलं अल्फा आणि बीटा असेल, तर अल्फा डॉट बीटा अपॉन मॅग्निट्यूड ऑफ अल्फा डॉट बीटा, म्हणजे अल्फा अंडरवूड मध्ये एक त्याचा मॅग्निट्यूड येईल आणि बीटाचा एक मॅग्निट्यूड येईल अंडरवूड मध्ये, तेवढ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. सो ऑप्शन मला वाटतं तुम्हाला द्यायची गरज नाही, तुम्ही तुमचं फाइंड करायचं आणि मला कॉस थीटाची व्हॅल्यू तुमचा तुम्ही सांगायची आहे. ओके, सो कीप इट सिम्पल, थिंग सिम्पल ठेवा, सोडवायची पद्धत सिम्पल ठेवा, त्याच्यामध्ये या फार कॉम्प्लिकेट करायची कुठली गरज नाही आहे. सो यू हॅव टू टेल मी द ऑप्शन्स फॉर दिस थिंग, दिस विल बी अगेन होमवर्क फॉर यू पीपल. ठीक आहे. सो दोन क्वेश्चन झाले, दोन क्वेश्चनचे मला प्रॉपर आन्सर पाहिजे. ठीक आहे. चलो बाकीचा नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया तोपर्यंत. ओके, चलो विल सी वन मोर प्रॉब्लेम. हे दोन प्रॉब्लेम्स तर पाठवा, हे बऱ्यापैकीच आहे. अजून काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही लेंदी असू शकतात खूप, तुम्ही काहीतरी सोडवा, तुमच्याकडून काहीतरी येऊ द्या, तर ते सोडवण्यात मजा आहे. इथे बघा, एक क्वेश्चन अजून घेऊया. ए इज इक्वल टू आय मायनस 2j प्लस के, आणि बी इज इक्वल टू आय मायनस जे प्लस के, बी 2 वेक्टर्स. ओके, सी इज अ वेक्टर, सी इज अ वेक्टर सच दॅट काय दिलं बघा, बी क्रॉस सी इज इक्वल टू बी क्रॉस ए, आणि सी डॉट ए इज इक्वल टू 0, देन सी डॉट बी इज इक्वल टू व्हॉट. ओके, सी डॉट बी इज इक्वल टू व्हॉट. आता हा थोडासा क्वेश्चन थोडा वेगळा वाटेल तुम्हाला, की बाबा नक्की या क्वेश्चन मध्ये काय दिलंय. इथे ए वेक्टर दिलेला आहे, बी वेक्टर दिलेला आहे, सी इज अ वेक्टर सच दॅट दिस कंडिशन इज ट्रू. आता या कंडिशन पासून मी सुरू करण्याचा प्रयत्न करतो ना, सगळ्यात बेस्ट वे काय, लेट अस स्टार्ट फ्रॉम दिस कंडिशन. मी हे इकडे घेऊन येतो, सो बी क्रॉस सी मायनस बी क्रॉस ए इज इक्वल टू 0. मी बी कॉमन घेतला तर इथे काय येणार आहे, सी मायनस ए इज इक्वल टू 0, बरोबर आहे. सो याचा मला कुठेतरी वापर करता येऊ शकतो, की दिस इज इक्वल टू 0, देन दिस इज पॅरलल टू सी मायनस ए, बरोबर आहे. हे क्वेश्चन हे आता मला माहिती आहे. सो आय कॅन एक्सप्रेस दिस थिंग इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, बरोबर. आय कॅन एक्सप्रेस दिस थिंग इन टर्म्स ऑफ लॅम्बडा. आता हे लॅम्बडा मध्ये का, तर हे पॅरलल आहे ही गोष्ट मला माहिती आहे. सो मी याला एक्सप्रेस करू शकतो. सो सी मायनस ए इज इक्वल टू लॅम्बडा बी असं लिहूया. सी मायनस ए इज इक्वल टू लॅम्बडा बी, सी इज इक्वल टू लॅम्बडा बी प्लस ए असं म्हणूया. सो सी जर मला हा भेटलेला आहे, तर ए आणि बी माझ्याकडे आहे, बरोबर आहे. ए इथे आहे, बी इथे आहे, सो मी टाकण्याचा प्रयत्न करतो. सो सी काय येईल, आय मायनस 2j प्लस के, आणि प्लस लॅम्बडा इन टू आय मायनस जे प्लस के. सो याला एकदा करून घेऊया पूर्ण, आणि आय जे केच्या टर्म्स काय करूया, एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्याला ते जास्त सोपं पडेल. सो आय इथे आहे, इथे पण आहे, सो 1 लॅम्बडा आय इथे काय होणार मायनस 2, ओके, आणि इथे काय होणार 2 + 1, ठीक आहे, असं प्लस लॅम्बडा घेऊया जे, ठीक आहे, आणि के काय असणार इथे 1 आणि इथे 1, सो प्लस
वन प्लस लैमडा के, ठीक है। आता हे मला भेटलं, सी भेटला मला, आता त्यांनी मला सी डॉट ए इज इक्वल टू झिरो दिलं, सो मी ते एक वापरू शकतो। सी डॉट ए जर झिरो आहे तर मी काय करू शकतो, ह्याचा आणि ए चा डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो, बघूया घेऊन। सो हे वन प्लस लॅमडा इन टू वन, सो ते वन प्लस लॅमडाच राहिलं। आता मायनस टू अँड टू म्हणजे झालं प्लस टू इन टू टू प्लस लॅमडा, अशा पद्धतीने झालं, ठीक आहे। आणि फायनली काय के वनच आहे, सो वन प्लस लॅमडा झालं, सो वन प्लस लॅमडा इज इक्वल टू झिरो। हे सोडवण्याचा प्रयत्न करूया, वन प्लस लॅमडा प्लस फोर प्लस टू लॅमडा प्लस वन प्लस लॅमडा इज इक्वल टू झिरो, सो वन प्लस फोर फाय फाय सिक्स, सो सिक्स प्लस टू थ्री आणि फोर लॅमडा इज इक्वल टू झिरो, सो फोर लॅमडा इज इक्वल टू मायनस सिक्स, सो लॅमडा इज इक्वल टू मायनस सिक्स बाय फोर, सो हे मायनस टू थ्री बाय टू झालं, ठीक आहे। आता लॅमडा जर माझा हा आलेला आहे, ओके बरोबर लॅमडा बरोबर आहे, लॅमडा इज इक्वल टू मायनस थ्री बाय टू, तर आता मी काय करू शकतो, मला हे पाहिजे ना, तर मी सी वेक्टर जो मला भेटलेला आहे इथे याच्यामध्ये लॅमडा सबस्टिट्यूट करतो, हा जो वेक्टर आहे ना त्याच्यात मी लॅमडा सबस्टिट्यूट करतो आणि फाइंड करण्याचा प्रयत्न करतो। सो काय होईल, वन प्लस आता डायरेक्टच लिहूया मायनस थ्री बाय टू आय मायनस टू मायनस थ्री बाय टू जे प्लस वन मायनस थ्री बाय टू के। आता हे सोडवल्यावर तुम्हाला एक प्रॉपर वेक्टर भेटेल, तो ए सोबत डॉट घ्या, सॉरी ए नाही बी सोबत डॉट घेऊन टाका, तेच तुम्हाला विचारलेलं आहे। हा जो वेक्टर भेटेल त्याला बी सोबत डॉट घ्या, जे आन्सर येईल ते मला कळवायचं तुम्ही। सो हे पण सिम्पल आहे। सो हा शेवटचा पार्ट तुमच्यासाठी होमवर्क म्हणून ठेवला आहे, बाकी हा जो पार्ट आहे मेन तो एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ठीक आहे। सो मला वाटतं होपफुली एवढ्या गोष्टी भरपूर झाल्या, भरपूर म्हणजे कधी भरपूर होतच नाही कुठल्या गोष्टी सोडा, पण ठीक आहे, एक कन्क्लुडिंग पार्ट म्हणून प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन आहेत ते घेतले। आता बऱ्याच वेळा ज्यावेळी आपण समोर असतो त्यावेळी तुम्ही सोडवता हे सगळे क्वेश्चन, पण ठीक आहे आता मी सोडवून दिलेत तुम्हाला। जे काही आपण वेक्टर इक्वेशन बघितलं तो तुम्हाला सांगितलं ऍडव्हान्ससाठी इम्पॉर्टंट आहे, जे क्वेश्चन बघितले ते पण इम्पॉर्टंट आहे सगळे, जेवढ्या टाईपचे घेता आले तेवढे घेतले, बाकी तर ऑब्व्हियसली क्वेश्चन मी इलस्ट्रेशन मध्ये चांगले चांगले क्वेश्चन कव्हर करून घेतलेले आहेत, ओके। सो हे प्रॉपर स्टडी करा, डीपीपी सोडवा, ते पाठवा काही डाऊट असतील तर, आपण त्या गोष्टींमध्ये पण लक्ष देणार आहे, ओके। आणि असं दुर्लक्ष करू नका की कठीण आहे हा सोडून द्यावा टॉपिक, असं कधीच करू नका, कारण ते इम्पॉर्टंट आहे की आपलं प्रत्येक टॉपिक इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या, त्यामुळे अजिबात असं करायचं नाही की हा कठीण जातोय म्हणून मी सोडूनच दिला, अजिबात नाही, प्रयत्न करा, 100% तुम्हाला हे जमणार आहे, मला खात्री आहे तुम्हाला जमेल, आणि लेक्चर्स बघत चला प्रॉपर, ठीक आहे। सगळ्यांनी प्रॉपर लेक्चर बघा, ते सतत बोलायला लावू नका की लेक्चर बघा लेक्चर बघा, आणि काय डाऊट असेल तर पाठवू शकता। भेटे उद्याच्या लेक्चरमध्ये, नवीन टॉपिक सुरू करणार आहे, सो जरा फ्रेश माइंडनी या आणि चांगलं थोडंसं विचार करा की बाबा आपल्याला जमत आहे त्या गोष्टी, ओके। आणि डाऊट सेशनमध्ये ऑब्व्हियसली या, काय डाऊट असेल तर तुमचं सोडवतो, तोपर्यंत थँक्यू।